नका विचारू आम्ही कोण, अरे नका विचारू आम्ही कोण, आम्ही राजे आमच्या मनाचे, तोड निबंधन मर्यादेचे भान नको वयोमानाचे. नका विचारू आम्ही कोण, आम्ही राजे आमच्या मनाचे, तोड निबंधन मर्यादेचे भान नको वयोमानाचे. हो वेळ कळत्या सवेन जाता तमान ठेवी कोणाची, वेळ काळ त्या सवेन जाता तमान ठेवी कोणाची, चाडन से ज्या जना मनाची अशी सवय ही, तुझी ती माझी 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 तुझी ती माझी. अमित अमित अरे कार्टिया तो फोन घे. अमित अमित ऐकू येत आहे का तुला? अमित जळलं मेले लक्षण दे. अहो जरा फोन घ्या. अहो ऐकू येत आहे का? हो घेतो. लकवा भरलाय आपलं. हॅलो, हा समीर सरंजामे. हा बोल विवास. अरे कॉलेज वेळ झाली ना तुझ्या, तुझ्या कॉलेजची वेळ झाली ना. अरे काय झालं तुला अमित? अरे मला बोलू दे ना जरा. तुमच्यासाठीच करतेय ना. कॉलेजची वेळ झाली ना, आवाज कमी कर, आवाज कमी कर. अरे अमित. अरे आणखीन दुसरं कोण, आमच्या घरचं पेपर सकाळ सकाळ भावावरती डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट चाललंय. तुझी कॉलेजची वेळ झाली ना, आवाज कमी कर. आमच्या कॉलेजमध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे, त्याची प्रॅक्टिस करतोय. काय कॉलेजमध्ये डान्स कॉम्पिटिशन, त्याची प्रॅक्टिस करतोय. अधिक पास व्हा मग नाचा. चल आतमध्ये. हा बोल काय. अगं ते कोई कहे. अरे त्याच्या जन्माच्या वेळी तुझ्या आईला काय रिमिक्स डोळ्याला लागलं होतं काय? दादी मला हॅलो कपाळ करंटा कशाला आणलं आपल्या घरी याला? काय त्याला कपाळ करंटा बोलते? अरे तुझा सख्खा भाऊ आहे का मनाली तू? कळतंय मला तुझा सख्खा भाऊ आहे तो. लवकर फोनवर बोला, फोन एंगेज करू नका. हॅलो ऐकलंस ना, बघलंस ना, त्या अमेरिकेने बगदाद वरती 15 दिवस बॉम्बिंग केलं, त्यांचे हे हाल. आम्ही तर हा बॉम्ब घरात घेऊन राहतोय. आमचे हाल आम्ही कोणाला सांगणार? जाऊ दे मरू दे, मला एक सांग. शिवी आली आली ना, बरं झालं. आता बघ आपले दिवस कसे फर्स्ट क्लास मजेत जातील. हो हो काय म्हणतो? हो ना. अरे अरे हल्लीच्या पोरी पटवायचे म्हणजे काय, खायची काम खायचं काम नाही. ते कधी सला आपल्याला अंकल बोलतील आणि डोक्यातले हवा काढतील सांगता येत नाही. हो जाऊ दे मरू दे, काय म्हणतो? नाही हल्ली सला पूर्वीसारखं नाही करत रे, थकल्या थकल्यासारखं वाटतं. हो हो मग आता बघ शिवी आले ना, दोन दिवसात पहिल्यासारखा स्टॅमिना आणतो की नाही बघ. 2 दिवसात पहिलं का स्टॅमिना आणलंच म्हणून समज रे. हो हो अरे तू तू काय चावटपणा चाललाय? कसा चावटपणा? आता पूर्वी सारखा स्टॅमिना नाही आहे का? ए स्टॅमिना म्हणजे काही बोल नका, सगळं कळतंय मला. अलीकडे बरंच काही सुचतंय तुम्हाला. अरे पूर्वी नाही का मी सकाळी उठल्या करायचो? पुन्हा फॅजिलपणा. माणसानं मेलं आपलं वय तरी बघावं, कोणत्या वयात काय करावं असं तो भान नाही म्हणजे काय. आता हे काय आणखी जॉगिंग असं जगत म्हणजे फोनवर तुमचं याविषयी बोलणं चालू होत. हा तुला काय वाटलं, तुला काय वाटलं, तुला काय वाटलं? हेच हेच कुठली गोष्ट नीट ऐकायची नाही, समजून घ्यायची नाही, चिडचिड 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 करायची. चला करते तू भोगा लागत मला. बरोबर चहा घ्या. तो काय सला पद्धत आहे नवऱ्याला चहा द्यायची, कुत्र्यासमोर 4 बिस्किट असे खा. आणि मी पण साला कुत्र्यासारखा पितोय. मरू दे. ए माझं पोट जरा सुटल्यासारखं वाटत नाही ना, मस्त जरा ऑकवर्ड वाटत नाही ना. परवा रस्त्यात ना जाताना एक पोरगा बोलला, काय अंकल कितवा. वयाच्या आणि शरीराच्या मानाने बरोबर येते. आणि मी म्हणते पोट कमी करून कुठे जायचंय तुम्हाला? पोट कमी झालं
तर वय काय तुमचं कमी होणार आहे, ते तर वाढतच जाणार आहे ना. तसं नाही ली, जळल्या वेळेला लक्षण टे सारखं सारखं ली ली काय चालवलं तुम्हाला, तुमचं काय नीट बोलताच येते का तुम्हाला. अरे ली ली हे किती मोठ्या माणसाचं नाव आहे तुला माहितीये. ऐकलं हजारदा ऐकलं, तर मोठा माणूस म्हणजे ब्रूस लीस ना. हो आणि काय हो, मी तुम्हाला ब्रूस ली वाटते. तर वाटायचं काय काय आहे तिच्या मारी. चला ऑफिस मध्ये जा. ओ पेपर ब्रीफ केस कोण घेणार, तुमचा बाप. असं बोलायचं नव्हतं ना, नशीब माझ्या बापाचा उद्धार नाही केला. अहो संध्याकाळी घरी लवकर या, नाही तर मित्रांबरोबर गप्पा मारत बसाल. आलो. अरे बापरे माझी भाजी. पट 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 पटेक पट पटेक पट पटेक पट. आज काय नाही कामा तुरक, आज काय नाही कामा तुरक. पट 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 पटेक पट पटेक पट. पर्वती आली तशीच गेली, पर्वती आली तशीच गेली. तिची न माझी वावी ओळख, वावी ओळख, वावी ओळख. पट 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 पटेक पट. वाजला, जरा हात लागला की वाजला. छायला घरातलं विचित्र आहे बघा. त्या बसरी चुकून हात लागला तर त्या कडाळल्या, आणि आता ह्याला हात लागला तर ह्यो बी. अरे हो, अरे हो, गप केले का ए गप. असा म घाबरला आपल्याला, घाबरणारच हो आपण. माणूसच लय डेंजर आहे. अरे भली भली माणसं म्या नुसता. यो असा आवाज दिला की घाबरत्यात. तर फोन हो काय होत असं कधी कधी होत होत. कोणीतरी घ्या तो फोन. घेतो घेतो. हॅलो हॅलो. बर हॅलो. हा हॅलो. हा हॅलो हॅलो. हा हा आता हलतो ना. व अजून किती हॅलो. मोर बोल की. हा काय म्हणला. ए बाबा जरा जोरात बोल की काय बे ऐकलं येत नाही. हॅलो जरा जोरात बोल काय बे ऐकलं येत नाही. अरे घशात का अडकले की तुझ्या, जरा जोरात बोल की. हॅलो. अरे पाया पडू की का तुझ्या, जरा जोरात बोल की. घशात का अडकला का तुझ्या. हॅलो जरा जोरात बोल. हॅलो कशाला घसा फाडून घेतो आज. आता कसं ऐकायला आलं. आणि आता बाईच्या आवाजात बोलतोस वय. वा बोला. मेल्याला फोन वर सुद्धा नीट बोलता येत नाही. तुम्हाला नाही हो, तुम्ही बोला. कोण हवं. दिवे हवेत. अहो ही काय बी एस सी वाटली तुम्हाला. अच्छा अच्छा हिरवे हवेत का. एक मिनिट एक मिनिट. तुकाराम ते हिरवे दिसतात का बघ. ताई साहेब पिवळे लाल चालतील. नाही म्हणजे हिरव्यांच्या घराला काळ आहे काय. आपलं टाळ आहे, टाळ टाळ म्हणून विचारलं. हॅलो हिरवे घरात नाही आहेत. काही निरोप आहे का. अहो मी निरोप म्हणाले निरोप. अहो पा धन आहे. मेला मेला चक्क कर. कशाला घेतलास तू फोन. म्या कुठे घेतला. तो काय जागेवर तर आहे. म्या फक्त उचलला. चल कमाला तो ट्रे घे आणि आतमध्ये जा. अमित आज तरी जाणारस की नाही कॉलेजला की आज पण दांडी. नाही नाही मी आज जाणार आहे. पूर्ण कपडे घाल. नेहमी अर्धट कपड्यात जाणार आहे जाणार आहे. ए जरा भाजीचा गॅस कमी कर रे. नलू पावशील्या ना फोन करायचा राहतो. काय नंबर आहे रे तिचा. डायरीचा बरोबर आहे ना नंबर. बदलला नाही ना. नाही बावळट असे मी. हे का सांगायला पाहिजे. काय अलीकडे ना या फोन ना काय झालंय तेच कळत नाही. हवा असलेला नंबर मिळत नाही आणि मिळालाच तर रॉंग नंबर. एमटीएनएल. काय एमटीएनएल. म्हणजे म्हणजे मेरा टेलिफोन नाही लागता. खरं आहे बाबा तुझ. या कंपनी वाला ना सांगितलंच पाहिजे. उपयोग नाही बघा. काय बी उपयोग नाही. त्यांचा बी एमटी एनएल झालं या. म्हणजे काय कळले आपल्या भावना. चला कामाला लागा. हाय सिस्टर. हॅलो ब्रदर. ताई फोन बिघडलाय का. बिघडला नाहीये चालूच आहे. पण चालू असून उपयोग काय. फोनचा उपयोग काय. फोनचा उपयोग काय. आईला काय विषय आहे. ताई तुला सांगतो हा विषय मला परीक्षेमध्ये आला ना आई शपथ मी याच्यावर निबंध लिहीन.
अगं निबंधच काय, प्रबंध लिहीन आणि पीएचडी घेईन. भाऊराया इथे बसा बघू, थोबाड बघू आपला. म्हणे पीएचडी घेईन, आधी डिग्री घेऊन दाखव. बीएची तिसरी वारी आहे तुझी. हा माहिती आहे, तिसरी तिसरी वारी, तिसरी वारी. ताई साहेब तुमचं लक्ष आहे का आमच्याकडे? पिताशी ना मी तुमचं नाव सांगणार आहे. एक मिनिट, काल पर्यंत तू डान्सची प्रॅक्टिस करत होतास ना कॉलेजमध्ये, आता काय नाटकात पण काम करतोस की काय? एक मिनिट ताई साहेब. ताई तुझं गणित कच्चं आहे का? अरे आपला भाऊ बीए ला किती वेळा नापास होतो हे तुला माहित नाही? चौथी वारी, चौथ्यांदा बसतोय बीए ला. लाज नाही वाटत सांगायला? लाज आहे कुठं वाटाया? ताई खरं बोलायला लाज कसली? अरे हो अमितराव, तुम्ही निबंध का नाही लिहत तिच्यावर? तिच्यावर? अग ती कोण? ते ती म्हणजे तू, ती म्हणजे ते ज्योग्राफी बायोलॉजी. हा काय? हा ज्योग्राफी बायोलॉजी. खरं सांगतोय? अग भाऊजींची शपथ. नक्की? हो. अग तू काय काय ती कोण? ते म्हणले ना आता काय ते जॉब जॉब जाऊ दे बो. तू चल ताई, मला उशीर होतोय अगं कॉलेजला डान्स कॉम्पिटिशन. अमित आदिती कोणते सांग. आता आदिती कोण? अरे आदिती कोणते सांग. अगं तेच विचारतोय, ही आदिती कोण? अरे ती कोणते सांग आधी. हा नंतर सांगतो. अमित राव सांगून टाका की कवा ना कवा सांगावत लागणार. मुकाटानं सांगणारच की नाही ती कोणते? अरे काय चाललंय काय, तुम्ही मला या वर्षी तरी पास होऊ देणार आहात की नाही? मी नापास होतो ना याला खरं कारणीभूत तुम्ही आहेत. तुम्ही चांगल्या मूड मध्ये असलो का सगळं डिस्पूट करून टाकतात तुम्ही. नाही ताई नापास नाही मी या वर्षी, पण नापास हा बघ पाचवी वारी पुढच्या वर्षी असे वागलात तर मग काय बघ. अच्छा एवढ्या पंक्चुअल कधीपासून झालास रे बाबा तू? ती भेटल्यापासून. कपना हे बघ ताई, मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये. तुला बघतो रे मी, येतो मी. ठीक आहे संध्याकाळी तू घरी परत ये, बघतेस की कोणते. तैसा सांचाला ती येणार आहे वय? तू करम, तुझी पसपस स्वतः बंद केली नाहीस ना तर तुला मी का मारून काढू टाकी ना. हो धमकी कोणाला देत आहे? मला. ऐकला का आवाज? ऐकला? अरे बापरे खिडकीची काच फुटली? फुटली नाही फोडली. त्या देसाईबाईंनी त्यांच्या नोकराला कामावरून काढून टाकलं ना, म्हणून आमच्या ओनियन वाल्याने फोडली ती काच. आमची पण ओनियन आहे. ओनियन? हा ओनियन. हा तुला युनियन म्हणायचंय का? तेच ते ओनियन. बरं बया जास्त शानकडा करू नकोस. चालले जातो जातो, पण बलब दाखवायचं काम नाही, सांगून ठेवतो. ओनियन तू करम, तुला इथे पाठवताना माझी आई तुला काय म्हणाली होती? आठवतंय ताई साहेब, चांगलंच आठवतंय. पण सारखं सारखं तुमच्या आईचं भारूड लावू नका. तुला बघतेच आता कोण आणखी. हॅलो हॅलो, येस ते घरात नाहीये, मी त्यांची बायको बोलतीय. कुठली म्हणजे काय? लग्नाचीच पहिलीच आणि एकमेवच. काय पुरुषांना अनेक बायका असतात म्हणून लग्नाची पहिली बायको खरी? मग तू त्यांची कोण ग? काय फक्त शिवी हे काय नाव आहे? अच्छा अच्छा, ते तुला याच नावाने ओळखतात का? बर ते आले ना की तुझा निरोप सांगते हा मी त्यांना. हा बाय. शिवी काय? या आता घरी बघते ती शिवी कोणते. तू काय दरवाजा उघड. नाही साहेब तुम्ही मला असल्या फालतू कामासाठी नोकरीला ठेवलंय? हो नाही ना, माझा दरवाजा उघडा. तू क्या? अरे या घरात नोकर कोण?
आपल्या बघतेस रे आता या आता या ना एका तासात घरी परत काय झालं माहितीये सांगितले शिवाय कळेल का बस सांगतो ना काय झालं माहितीये आमचा मॅनेजर आणि मॅनेजर मॅनेजरच्या चुलता ना चुलता चुलताच्या आजाच्या पंतूच्या नातवाचा जावे वारला ऑफिस बंद कोण वारला मॅनेजर आणि मॅनेजर मॅनेजर तर चुलता आहे ना चुलताच्या पंतू आहे ना पंतू पंतूच्या नातवाच्या आजाच्या पंतूचा जावे वारला ऑफिस बंद खोट सुद तुम्हाला नीट बोलता येत का खोट बोलतो मी खोट बोलतोय आठवत आठवत बोलतोय तू माझ्या विश्वास नाही ठेवणार आहेस विश्वास आणि तुमच्यावर मुळीच नाही काय काय बस ना किती जोरात उरत हो घाबरले ना मी तुला बघून मी घाबरलो ना एक कप चहा मिळेल का गरमागरम चहा हवा का गरमा गरम आणखीन काय हवाय गरमा गरम कशाला मरायला मागतो आता काय अशी काय दिसते तू आज कशी दिसते अशी काय दिसते तू आज कशी दिसते चंडिका तू चंडिका ऐकलं तुम्ही तेच बोललात ना तू चंडिका ऐकलं ना तेच बोललात ना तू चंडिका ऐकलं की नाही डिफेक्ट डिफेक्ट मी बोल चंद्रिका चंद्रिका हे गणू चंद्रिका ए पपट चहा हवाय ना गरमा गरम नाही थंड चालेल थंड कस चालेल आणते ना चहा गरमा गरम ए पपट आईले शेगडी जेव्हा बघा तेव्हा तापलेलीच असते मरू दे आईला फोन का लागत नाही अरे हो एम टी एन एल पहिले दो दबाव बाद में लगाव ओ दो दबाव बाद में लगाव हा हे विभास हे विभास हा मी बोलते मग शिवी आली नाही मग तिने तुला फोन केला तू तिला फोन केला होतास तिने तुला फोन केला तुझ्या घरी तुझ्या बायकोने उचलला मेला अरे हसूनच काय करू बायकोला कसला घाबरतोस मी घाबरतो का माझ्या बायकोला अरे माझ्या बायकोची माझ्या समोर यायची हिंमत नाही अरे आली समोर रापकन बाजूला करतो ये चल बाजूला चल यायला काय नाही रे झुरळ मी झुरळ हा तू झुरळ ऐकलं तुम्ही तेच बोलात ना तू झुरळ ऐकलंस ना तुम्ही तेच बोलात ना तू झुरळ ऐकलंस ना डिफेक्ट डिफेक्ट मी म्हटलं सरळ तुला कसं मी झुरळ म्हणेन झुरळ कुठली काय आपले हे झुरळ कुठली कुठून इकडे आले मी बघून बघून घेईन आणि बेगून मेरीन तुला झुरळ कसं म्हणेन मी ए पपट काय नाही चहा घ्या आता घ्या ना आता मला यायला पाहिजे अशी सवय झालेली आई शपथ गेल्या जन्मी काय साला पाप केलं म्हणून अशी बायको पदरी पडले काय पाप ऐकलंस ना तुम्ही तेच बोलात ना तू पाप ऐकलंस की नाही तेच बोलात ना तू पाप ऐकलंस की नाही डिफेक्ट मी पुण्य बोललो पुण्य गेल्या जन्मी काय साला पुण्य केलं म्हणून अशी बायको पदरी पडली ए पपट चहा घ्या थंड होतोय किती काळजी घेशील ग माझी किती काळजी घेशील आई शपथ तू माझ्या आयुष्यात आले नसतीस ना तर माझं काय झालं असतं काय झालं असतं ए पपट मी जर तुमच्या आयुष्यात नसते ना तर शिवी असती काय झालं ठसका लागला ठसका लागला शिवीने आठवण काढली असणार ना काय चाललंय मगाचपासून शिवी 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 काय झालं शिवी 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 हे बघ मला शिव्या दिलेलं आवडत नाही मी कोणाला शिव्या देत नाही आणि मी कोणाच्या शिवाय ऐकून घेत नाही आणि शिवी तर मला अजिबात आवडत नाही मध्येच येते आणि गडबड करते म्हणजे काय आपण ही तोंडात तोंडातून मध्ये येते आणि गडबड करते म्हणजे काय शिव्या देणं फार वाईट शिव्या देणं फार वाईट कळलं हे तुझ्या आईला काय अशी अशी शिवी देणं फार वाईट त्या शिवेने ना शिव्याने दिल्याने हल्ली भांडण होतात मारे मारे होतात हल्ली तर युद्ध होतात हे हे इराकचं युद्ध का झालं काय सद्दामने बुशला शिवी दिली ए तुझ्या आईच्या गावात आंब्याचं झाड
त्यांनी केलं ना इराक भुसभुशीत. हो का? तरी पण सांगा ही शिवी कोण? हिला आता इतकं रामायण महाभारत सांगितलं तरी विचारते रुक्मिणीची सीता कोण? रुक्मिणीची सीता बऱ्या बोलाने सांगणार की नाही ही शिवी कोण? फोन आला होता काय? आता कस सांगा सांगा ही शिवी कोण? शिवी ते बाप तो आपला हाय तो. हा तो आपला हाय जयेश बाय. हा त्याचा तो हाय ना अरुण कचरे. शिल्पा विसवणे हेच नाव आहे तिचं. आईला तिने तुला अख्खं नाव सांगितलं? कमाल तर पुढेच आहे. कमाल आहे? अजून पुढे कमाल आहेच? ती तुम्हाला अरे तुरे म्हणते. मारी तिच्या मला अरे तुरे बोलते? मला अरे तुरे बोलली? येऊ दे येऊ दे. इथे नाही तिला जवळ दिले ना घप्पा घप दोनते ना आई शपथ ए पपट देतो ना दोनते घप्पा घप. काय करणार हो तुम्ही तिच? मी काय करणार? ती तिथे मी इथे. काय ती कुठे मी कुठे? अरे ती एक सुंदर तरुण स्त्री आहे. ती एक सुंदर तरुण स्त्री का? आई ग तुझी आई कशी सुंदर तरुण असेल तिथे हिडंब असेल. ए तुझ्या आईला नाही बोललो? बर बर हा अण्णा आता चालो का? चा काय? अरे चा वहिनी वहिनी बाहेर गेल्या. या 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 हो या झाला. हे आमचे शेजारी विनाकारण आमच्याच घरी. वाचा गेली की काय? मनाली हे मनाली आलात? हा आलो. बाहेर थांबा हो जरा. अरे बाहेर ना लवकर. थांबा ना. अरे थांबून थांबून बस थांबा झाला इकडे. बाहेर लवकर थांबा हो. माझी भाजी करपेल. भाजी करपेल? आईला जेव्हा बघायची व्हायची भाजी करपत असते. तिचा बाप काय भाजीवाला होता काय? हे भाजी आपली आई मनाली लवकर बाहेर यार. थांबा ना. अरे काय हो? ए सिलेंडर आज साहेबांचा मूड चांगला दिसतोय. सिलेंडर काय सगळं हवास काढून टाकली. अरे आज मी फर्स्ट क्लास मस्त मध्ये मजेत एकदम धमाल मध्ये मूड मध्ये असणारच. आजचा दिवस तसा ना. काज काय ओळखा बघू आज काय येत. कोणाची तरी पुण्यतिथी असेल. कोणाची बरं? मनाली समीर सरंजामे. अरे वा सुटलो. काय जळला मेले लक्षण दे काय करा सादरी करा माझी पुण्यतिथी. अरे येडा भाई. अरे आजचा दिवस मी कसा काय विसरीन. अरे आज मला माहित आहे ना आज आपलं लग्न झालं. कसा विसरीन मी ती वेळ तो वाईट दिवस. वाईट? तू वाईट ऐकलंस ना? तुम्ही तेच बोललात ना? तू वाईट ऐकलंस की नाही? तेच बोललात ना? तू वाईट ऐकलंस की नाही? डिफेक्ट. मी ब्राईट बोललो ब्राईट.
कसा विसरी मी तो ब्राइट दिवस, लकलकणारा, सकाकणारा, आयुष्यातून कधीही न जाणारा. हाय हाय हाय, जा जा. कुठे चालली बस? जा जा म्हटलं तरी न जाणारा, मनाला कसा अगदी गोचिडी सारखा चिटकून राहणारा. अगो चिडू नकोस ग बस. ए, आज आपला कितवा वाढदिवस? 10वा. 10वा? अरे वा, 10 वर्ष कधी गेली कळलं नाही ना. हो. 13वा कधी? अरे पटकन सांगायचं, 3 वर्षानंतर 13वा. लग्नाचे 2 वाढदिवस नवऱ्याने लक्षात ठेवायचे, 3, 13. मला आठवतात आपल्या लग्नानंतरचे 4 वाढदिवस. तुला पुढचे आठवत नाही? आठवतात, पण ते मला जरा सुद्धा आठवायचे नाही आहेत. का का? कारण त्यानंतर तुम्ही बदलला. मी बदललो, मी बदललो. तूच लांब सुटत गेली दूर माझ्यापासून. काय? नाही, मुलगा होत नाही म्हणून हे आणलं. हे हे गांडूळ गिगिगी करतो ते. जाऊ दे मरू दे, मला काय, तुझे मायरचे माणसं. हे बघ काय आणलं तुझ्यासाठी. अय्या, काय आणलं तू माझ्यासाठी? अय्या, उघडून बघ ना. अरे ब्युटिफुल साडी फॉर माय ब्युटिफुल लेडी. आता मस्तपैकी साडी आपण नेसूया. आपण? आपण नेसा आणि मग आपण बाहेर फिरायला जाऊया. मस्तपैकी बागेत फिरूया, मग पिक्चर बघूया आणि फर्स्ट क्लास पैकी 5-star हॉटेलमध्ये डिनर घेऊया. 5-star? नको. 3-star? 3-star? नको. उडती उड नको. मग डायरेक्ट चायनीज गाडी, कढई खराटा मंचुरियन आणि मग नंतर हिंदी पिक्चर मध्ये हिरो हिरोईन कसे गाणं गात फिरतात ना, तसं गाणं गात फिरूया. कुठलं? दोनों किसी को नजर नहीं आते, चल दरिया में डुब जाए. शी, हे कसलं गाणं? म्हणे दरिया में डूब जाए, पोहता येतं का तुम्हाला? पोहता आले ना तरी मी डुबणार नाही का? आपण दोघ दर्यामध्ये की पाणी बाहेर. झालं. दुसरा म्हणा. दुसरं कुठलं म्हणू? कुठलाही म्हणा. हम तुम एक कमरे में बंद हो और तू क्या आ जाए. आईला मला वाटलंच तू मध्ये तडमडणार. आई साहब, मीठ घालू का? मीठ घालू का? ऑलरेडी घातलंय. आता कुठे बायकोला मिठीत घेत नाही तर मीठ घालू. म्हणजे मी मिठी घालू तर मला काय? साहेब, डायरेक्ट मीठ किती घालू? घाल, पण बेतानच घाल. हा, बेतान घाल पण बोटानच घाल. नाही नाही तर चमच्यानं घालेल. असं वाटेल की समुद्राच्या पाण्यातच डाळ शिजवले. आईला नवीन डिश, डाळ समुद्री विथ खारी रोटी फुटल. हाय, तेवढा अंदाज आहे मला. आहे ना? हा, नाही का? नाही, तुमचं चालू द्या, मी बघतो. बघतो काय सिरियल वाटली बघायचे? बघ, नवीन सिरियल आहे घर घरची कहाणी. तुझ्या काय गावात तुझ्या एक डाल पर तू क्या बोले. एक डाल पर चाय चालू. हा बहुतेक रात्रभर बिछाणात पवणार आहे. जाऊ दे मोर, दूर दूर बैठी हो. गप्पा बसाओ. काय झालं ते? अलीकडे ना फारच आगाऊ झाला. हा ना, हा ना, होणारच आगाऊ तुझ्या माहेरचा ना. म्हणजे माझ्या माहेरचे सगळे सगळे इम्पोर्टेड इम्पोर्टेड आहे. बघ कसे आहे. काय हो? औ, आज कस काय सुचलं तुम्हाला साडी घ्यायचं? काय म्हटलं, आज आपल्या बायकोचा लग्नाचा वाढदिवस. बायकोचा? आज आपला लग्नाचा वाढदिवस म्हटलं बायकोला साडी घेऊन देऊ. मी एक गंजी फ्रॉक घेतलाय हो, साडी मागाची आहे ना. कशी वाटली बघ? उघडू तर द्या. कशी वाटली बघ? बघू द्या ना. कशी वाटली बघ? इम्पोर्टेड आहे. उघडू की नको? उघड ना. आहे की नाही? छान आहे हो कलर. मग कोणी सिलेक्ट कोणी केलाय? ही साडी आहे का? हो, ब्लाउज पीस अटॅच आहे बोलला. मस्त आहे की नाही? पीस
छानच आहे. आवडली की नाही? सुंदर दिसेल. हो ना? विथ एम्ब्रॉयडरी. तिने फक्त ब्लाऊजच दिला की काय? तू सुद्धा सला वाढते अंगाचा. हे आई शपथ सांगतो. आई शपथ मी बरं माझ्या आईशी शपथ जाऊ देईन, तुझ्या भावाची शपथ, ते तुमच्या तुक्याची शपथ. आई शपथ सांगतो, मी साडी आणली होती, हा ब्लाऊज कुठून आला, हा ड्रेस कुठून आला मला माहित नाही. संपवा माझ्या माहेरची सगळी माणसं, संपवा. मी मेले ना की हे ड्रेस घालणारी अणा कोणतरी सटवी. आई शपथ सांगतो. अरे मी बरोबर, हा सला ड्रेस तिचाच आहे. तिचा? तिचा. ती तरुण होती. तरुण होती म्हणजे साधारण 25-30 होती. शिवाय सुंदर. सुंदर सला जवाब 36-24 टकाटक टकाटक बघू नको, मला घाम फुटतो तुला माहितीये. म्हणून ती साडी तिला देऊन आलात ना? आई शपथ, तिला नाही दिली काका. पार्सलचा गोळ का? म्हणजे काय माहितीये, मी तुझ्यासाठी घेतलेली साडी तिच्याकडे गेली आणि तिचा ड्रेस माझ्याकडे आला. हो का? लक्ष कुठे होतं तुमचं? तिच्या थोबाडाकडे? नाही, कमानीकडे. काय? आई 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 शपथ आयडिया मी काय सांगतो, हा ड्रेस तू का नाही घालत? अरे घाल, काय दिसेल माहिती? कुडी मराठन, कुडी फटाका, दिल तुडाकर ले गई. तुडाकर ऐकलंस ना तू? तुम्ही तेच बोलत ना. तू तुडाकर ऐकलंस की नाही? तेच बोलत. तू तुडाकर ऐकलंस की नाही? डिफेक्ट. मी चुराकर बोललो. जनाची नाही ना तर मनाची तरी लाज बाळगा. या वयात न शोभणार तुम्ही काहीही करा, पण खबरदार मला काही असलं करा लावाल तर. ए सुनी, मग तू काय घालणार? काही नसणार नाहीये मी. चाले तुम्ही ना, मी काही नसणार नाही म्हणजे मी कुठेही येणार नाही. याच कपड्यात राहणार, याच खऱ्यात, कळलं? आईले सिलेंडर इतकं तापले बहुते करता फुटते. जाऊ दे मरी दे, पण आणखीन एका साडीचा खर्च असला. आईने पण हा घोळ घाला कसा काय? बरोबर, फेअर अँड लवलीचं निखरवा चेहरा बघता बघता त्या पोरीनेच हा घोळ केला असणार, कारण तिला ती साडी आवडली होती. हा हा, कारण काय साला पोरगी होती. हा हा, देवदास मध्ये पारूच. अरे पारू कसली, ऐश्वर्या रायच. ऐश्वर्या रायच माँ कहते पारू छोडते, पारू कहते दारू छोडते. अरे हे क्यों नाही कहते देवदास, तू या दुनिया छोडते. ना ना ना, या अभ्यास मिलोर. पारू पारू, मैं तुम्हारे लिए दारू छोड़ दूंगा, मगर तुम्हें सब कुछ छोड़कर मेरे पास आना होगा. पारू बोल, पारू तू आएगी ना? पारू पारू तू मेरी है, पारू तू मेरी है. मैं तेरी हूँ देवदास, और तेरी रहूंगी. पारू पारू तू आई? पारू पारू पारू, तेरे थोबड़ कैसा फनस कैसा हो गया? तूने सुबह सुबह थोबड़ भादरिया नहीं क्या? समीर मी आहे. सॉलिड ऍक्टिंग करतो तू देवदासची. सुबे सुबे थोबाड नाही भादऱ्या क्या? पण तुझा असा देवदास का झाला? या ड्रेसमुळे. हा, या ड्रेसमुळे. बघते जाऊ दे, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून मी मनालीसाठी गेलो होतो, मग साडी आणला. तिच्या आईला हा ड्रेस कसं का परत आला? कोणास ठाऊक. मेनी मेनी हॅपी डेन्स ऑफ द डे. थँक्यू व्हेरी मच. तू आई इथे कसं उपडला? अरे त्याची गंमत झाली, मी गेलो ऑफिसला. ऑफिसला तिथे बघितलं तू नाहीस, म्हटलं निश्चित घरी असणार, म्हणून तडक रिक्षा केली इथे आलो. बाय द वे, वहिनी कुठे ते सांग मला. वहिनी गॅसवर. काय? अरे गॅसवर मांडी घालून बसले नाही, हा स्वयंपाक करते. मग ठीक आहे. मी काय म्हणतो, हो हा ड्रेस वहिनी घालणार? नाही, मी घालणार आणि दादरच्या सर्कल मध्ये उभा राहणार. हे तुझे इथे विचारते मी घालणार की घालणार नाही. एक मिनिट, एक मिनिट, जरा असो, जरा असो. अरे बघ ना, ड्रेस लावून बघ. आहा, सॉलिड दिसेल ना, एकदम फर्स्ट क्लास. जगामगा मला बघा, जगामगा मला बघा. शाबाश. असं आय हाय क्या चाल आहे. हा हा, हले डुले खानदान चले. हा ड्रेस तुला देऊन टाकला, काय दिसशील माहिती? अरे कुठूनही दिसशील, पण उठून दिसशील. काय दिसशील? शनिवारचा हिरोच. तू कसा इकडे मला टपकलास? अरे मी म्हटलं तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे की नाही, मग वहिनीला जरा किस करतो. सॉरी सॉरी, वहिनीला जरा विश करतो, लग्नाच्या शुभेच्छा देतो. असं बोल, किस करतो? अरे जी गोष्ट मला शक्य झाली नाही तू काय करतो, ती तुझा किस पाडेल. कळलं?
तुकाराम मी जरा बाजारात जाऊन येते, तोपर्यंत सगळं आटपून ठेव हा. आता माझी काय धडगत नाही, बाहेर आला तर माझा किस पडणार आहे बघ. काळजी करू नकोस, तुझ्यावर होणारे सगळे वार मी एकटा झेलीन बाजी प्रभू सारखा. जा बाजी जा, प्रभू तुझं रक्षण करो. जा जा बाजी, तुझ्या कानाखाली दहा भार पडले ना कम मला शोधत आहे मी कुठे बार मध्ये असून बसलेलो. तुकाराम, अरे हो ही यादी बरोबर येणार आहे. ह्याच्यातलं काही सामान राहणार नाही ना? नाही हो. नाही राहिलं ना तर मग तुझ्या कंबडात लाथच घातली बघ. वहिनी मी विश यू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. वहिनी अय्या भाऊजी, तुमच्या लक्षात होता आमच्या लग्नाचा वाढदिवस? म्हणजे काय वहिनी, लग्नाचाच काय, मला तुमचा पण वाढदिवस लक्षात आहे ना वहिनी. भाऊजी हे बाजी हे बाजी हात सोड, ती बायको आहे माझी. लागलं त्याच्या आईला लेजिम खेळायला. अरे फर्स्ट क्लास सुंदर अप्रतिम. ए फोकनिया, ती साडी आहे, हा ड्रेस आहे, लगेच फसवाय सुंदर अप्रतिम. तो काय, तो पाहिला ना, सुंदर आहे. कधी आणला, कोणासाठी आणला? माझ्यासाठी आणलाय तो. वा 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 वा, कधी करताय उद्घाटन? उद्घाटन? अरे ते काय साला दुकान आहे काय, शटर वर केलं आपलं उद्घाटन? अरे तो ड्रेस आहे, ड्रेस त्याचा मुहूर्त करतात, घडी मोडतात. मग कधी करताय मुहूर्त? मी मेले ना की माझ्या मैतार खाला सांगतो, माझ्या हयातीत ते शक्य नाही. अरे रे, मग इतक्या लवकर ह्याचा मुहूर्त लागत नाही. तुम्ही वहिनी वहिनी हे बघा, असं अशुभ दिवशी शुभ बोलणं बरं नाही. फुटेल थोबाड फुटेल. सॉरी, मला म्हणायचं होतं असं शुभ दिवशी अशुभ बोलणं बरं दिसतं का? हे बघा, माणसाच्या हातनं चूक होते हो की नाही रे? म्हणजे काय? म्हणजे मी मागे वाचले, मागे म्हणजे माझ्या मागे नाही, रिक्षेच्या मागे वाचले. चुकेल तोच माणूस, चुकेल तो टिकेल, नाही टिकेल तो बायकोला मुकेल. मुकेल म्हणजे असं नाही काय, मुकेल ग भाऊजी. भाऊजी पजार आहे, रुमाल लहान पडेल, हेडलाईट मोठे आहेत. भाऊजी मी म्हणून यांच्याशी संसार केला हो, दुसरी कोणी असती ना ते यांच्या तोंडाला काय फासून गेली असती काय आमची. अग्नी खरा वहिनी, बघितलंस बघितलंस, नुसतं तीन बोट बसली कळलं ना, तीन बोट बसली तर गँगना झालास, हक्का हात बसला असताना तर सला चकनाच झाला असता. अरे वा, दोन दोन वहिनी दिसत आहेत. अगदी खरंय तुमचं वहिनी. हा ना, हा आहेच त्या लायकीचा. अहो तुमच्यासारखी बायको मिळणं म्हणजे केवढं मोठं भाग्याचं लक्षण. हो की नाही भाऊजी? हो हो हो, पण या कपाळ करंट्याला त्याचं काय नाहीच. बघा बघा कसा बघतोय माझ्याकडे मारक्या म्हशीसारखा. वहिनी वहिनी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपलं तोंड काळं कराच. एक शब्द राहिला, तुम्ही आपलं ह्याच तोंड काळं कराच. घरफोड्या, बघा बघा मला घरफोड्या म्हणतो. मग काय घर जोड्या बोलू काय, जोड्यान मारेन. चुप रे माझी, दे चुप. भाऊजी काय, भाऊजी काय, तुम्ही बसा मी चहा टाकते. टाकतो कशाला? टाकता कशाला, इथेच घेऊन ये, इथेच पितो. पण काही म्हणा समीर, वहिनींच्या आजचा चहा म्हणजे हा पर्वणी. इश्य भाऊजी काय लाजले, काय लाजले अग. बाय 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 बाय, तुला सांगतो आई शपथ, अशी जर रोज लाजले ना तर मी साला चहा पिऊन पिऊन आत्महत्या करीन. भाऊजी तुम्ही बसा हा, मी चहा आणते. आईची आठवण आली, चहा लवकर घेऊन ये. काय चहा लवकर काय घेऊन ये, चहा लवकर काय घेऊन ये, काय बापाचा माल, एकटी बाई दोन हात काय काय करणार, किती लवकर घेणार, आतमे जाणार, गॅस पेटवणार, भांडे ठेवणार, पाणी ओतणार, बुकी टाकणार, साखर टाकणार, ती उकळल्यानंतर ओतणार, दूध ओतणार, तेव्हा आणणार ना. हा एक एक बाई दोन हात काय काय करणार. होय होय होय, काय मी बोललोय कुठे, काय हेच बोलत तुला ना.
हो पण याच्या तोंडावर आता बोलायचं नव्हतं. याला म्हणतात मॅनर्स. फुकण्या तुझ्या बद्दलच बोलली ती. काय झालं भाऊजी? नाही म्हटलं चहा आणताय थोडासा शिरा. शिरा शिरा पण शिरा आणो पण उशिरा आणू नको. काय बापाचा माल काय खाना वळाय? नवऱ्याचा मित्र म्हणून काय हे? हा एक तर भीक मागायची, चहा पाहिजे, शिरा पाहिजे, वरणे एक बाई काय काय करणार? नाही एक बाई काय करणार, आधी चहा करणार की शिरा करणार? अरे दोन हात काय करणार बाई? हेच बोलायचं ना. मी आता तुमच्या तोंडावर सांगून जाते, मी बाहेर जाते बाजारात, तोपर्यंत घर बघा, कळलं? हा भाऊजी येते हो मी. ओ येते मी. वहिनी सावकाश जा, डाव्या हाताने रस्त्याच्या कडेने म्हणजे जाते हो. सावकाश सांभाळून. काय तिला का सांभाळून जायची गरज नाही, ती एकदा का रस्त्यात निघाली नि की लोकच कडा पकडतात. काय रे तुझ्या आईला? अरे माझं कोण काळे कर? अरे अरे नाही अरे नाही माझ्या सोन्या ऐक ऐक हे बघ, मला तसं बोलणं भाग पडलं कारण वहिनी सॉलिड चिडलेली होती. अरे ती कधी चिडत नाही, जेव्हा बघा तेव्हा चिडचिड 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 चालू असते. साला माझी बायको आहे की सासू हेच कळत नाही. काय रे कधीपासून वहिनी अशी वागते? कुत्रा चावल्यापासून. काय सांगतो? मग काय ऐकतो? तू काय स्वतः काय डॉक्टर समजतो काय रे? काय हो कधी बसतो अशी चावायला लागली? कुत्रा आलं. अरे वा साहेब चहा, साहेब चहा घ्या, घ्या साहेब चहा घ्या, घ्या साहेब चहा घ्या, घ्या साहेब, घ्या साहेब चहा घ्या, मस्त झालं, घ्या घ्या चहा घ्या, चांगलं झालं, घ्या घ्या, चांगलं झालं, घ्या मस्त आहे, घ्या. हा तुम्हाला ट्रे दिलं वय, घ्या 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 चहा घ्या घ्या. मग काय आज इथं कसं काय येणं केलं? फुकट्या फुकट्या तुम्हाला फुक. हा काय झालं, चहा गरम आहे ना? हा तसं बोलला, चहा गरम आहे. फुकट्या ना ऐकलास ना तू? तू फुकट्या ऐकलं ना? डिफेक्ट डिफेक्ट साला मला कळत नाही, ह्या रेंज मध्ये माणूस आला ना की डिफेक्ट. चहाला गॅसचा वास येतोय. येणारच. आता गॅसवर केला म्हणून गॅसचा वास आला, इस्टोर केला असता तर घासलेटचा वास आला असता, म्हणून शेगडीवर केला असता तर कोळशाचा वास आला नसता. ते पण नाही का? तुला कसला वास आला? साखरेचा. काय साला साखर घातलेस रे? काय सांगताय? काय सांगताय? बघू 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 बघू. अरे माझ वय साहेब झाले खरी जास्त साखर. आता होते ती समजी टाकली ना, संपायच आली होती, दिली टाकून. शाबाश, अशाने दिवाळ काढशील माझं. हे घे दुसऱ्या चहा घेऊन ये. हो हा हे घे द्या. चल चहाची माती केलीत, बिस्किट कोण आणणार? घ्याच आणतो की कुत्र्याचे चालतील ना? कुत्र्याचे? तू काय बोलला? कुत्रा बोलला मला? हा नोकर आहे का मालक आहे इथला? काय झालं? हा मला तुझ्या तोंडासमोर कुत्रा बोलतो म्हणजे काय? ह्यानी मला आता कुत्रा बोलला? हा तुला कुत्रा? हो मी ऐकलं, हा कुत्रा बोलला मला. तू ह्याला कुत्रा बोललास? तू ह्याला कुत्रा बोललास? हो तू ह्याला कुत्रा बोललास? हा तुला कुठून कुत्रा वाटतो? हा तुला कुठून कुत्रा वाटतो? तू थांब बाबास. हा तुला कुठून कुत्रा वाटतो बोल. मागे आहे, मागे आहे, चार आहेत. अरे आहेत चार आहेत गबास, चार आहेत. खांब दिसल्यावर वर करतो. अरे हा करतो. पट्टा आहे, पट्टा आहे, बिल्ला आहे. तू जा कुत्रा बोलतो. धन्यवाद, आभारी. कुत्रा बोलतो? तू कुत्रा ऐकलं काय? कुत्रा ऐकलं? डिफेक्ट. तू कदाचित बोललास मित्रा. तू एक्झॅक्टली कुणाच्या बाजूने बोलतोयस? आता मी एक्झॅक्टली कोणाच्या बाजूला आहे? हा माझ्या. तुझ्या बाजूने बोलतोय काय रे? तू काय येडा आहे काय रे? अरे नोकर माणूस त्याच्या नादी तू लागतोस. अरे आपण कसं आपल्या इज्जतीत राहायचं, आपल्या बरोबरच्या माणसांचे भंकस करायचे. मी बघ कसा माझ्या इज्जतीत आहे, तुझी भंकस करतो कधी? मग मला एक सांग, तुला हे सॅम्पल कुठे सापडलं? आवडलं फुकटा घेऊन जा. नको, तुझं तुला लख लाभ. अरे काय
सासऱ्याने पाठवलं रे बायको बरोबर नोकर फ्री हो सासरा हुशार तेव्हा स्कीम काढली होती एकावर एक फ्री म्हणून आमच्या विम बार वरती हे शॅम्पूचं सॅचेट फ्री मी काय म्हणतो तुला एखादी मेवणी नाही का रे मेवणी ना हा का रे नाही म्हणजे बायको बरोबर मेवणी पण फ्री आली असती तर कसं सोडले असतं काय मी दोन बेडरूम आहे इधर घरवाली इधर आधी घरवाली मग तुला बापाचा माल हो थांबी होऊ दे मनलेले होऊ दे आता सांगतो तुझ्या बहिणीवरचा डोळा आहे माईला मी आयुष्यात उठलं असतं तू बघ तू काय सांगू नको शॅम्पू विकता का शॅम्पू वॉशिंग पावडरची फोन येईल नाही सगळ्या शॅम्पूच्या बाटल्या विकत घेतो सगळे साबण विकत घेतो बोललो ना तुला तुला बोललो ना दिस इज नॉट फॉर सेल आय थिंक फॉर होलसेल काय ओ आय डोंट लाईक इट प्लीज शी डोंट लाईक इट बाय द वे आपण मी माया तुम्ही माया हो हो माया इधर काय गो आया आता आया तो आया आता बसया ना क्या क्या रे बसया क्या ते क्या अच्छा या ओ मी ऑलरेडी आले ना नाही नाही ते इंग्रजीतलं या आहे जगात न पडले ते या या तर माया आपण मी माया हा मीना मीना कोण नाही तुम्ही माया तर ही मीना कोण तसं नाही मी माया मीना मनोर माया मीना मनोर बरोबर संजय लीला भन्सालीची बहीण असणार माया मीना मनोर तसं नाही मी माया मीना मनोर देसाईंची मुलगी माया मीना मनोर देसाईंची मुलगी देसाईची कार्टी पोरगी मुलगी बरं इथे इथे काय कसं काय आलं आम्ही तिथेच राहतो ना आम्ही तिकडेच राहतो अमितच लफडा दिसताय अच्छा अमितची कांडी बिटी काय आपलं हे अमित ना अमित होता आता इकडे बाहेर गेलाय तुमचं काय काम आहे का मला सांगा मी त्याचा भाऊ जिगीळ जिगिळली हो ना भांड फुटेल भाऊजी गिळली भाऊ हा भावासारखा मित्र मित्रासारखा भाऊ हा आम्ही तिघ ना बालपणी काय झालं काय नाही बालपणीची आठवण आली त्याला कोणाच्या त्याच्या मग का तुमच्या काय आम्ही चाईने ना ह्याला लहानाचा मोठा केला ना लहानाचा मोठा तेव्हा तो शीर्षासन करायचा ना म्हणून तुम्हाला काय करायचंय काय हो तुमचं नाव काय ऐचा गो सुंदर लांबोटे अय सुंदर लांबोटे आणि तुमचं काय हो माझं केशू बॉबकट आहे भाऊ अय केशू बॉबकट आहे किती छान असं मी सापडत नाही तुम्हाला असली नाव आवडतात का हो ना हो किती छान बाय द वे तुम्ही काय करता आम्ही आम्ही दोघ काय करतो कळलं नाही कळलं नाही वडला नाही विचार माहित असेल आम्ही काय करत नाही ग पण तू फक्त सांग मी करून दाखवतोच अय मला ऍक्टिंग खूप आवडते तुम्ही ऍक्टिंग करून दाखवाल ऍक्टिंग अरे मी एकदा ऍक्टिंग करायला लागलो ना भाल्या भाल्यांची करून टाकतो काय छुट्टी 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 ऍक्टिंग आवडते वाटत आवडते ना आता घेतो बरोबर गुंडाळतो आता अरे मी माहितीये माझं नाटक बघायला एकदा बिग बी आला होता बिग बी बिग बी माहित नाही बिग बी माहित नाही क्या तू बी यार अरे बिग बी कॅपिटल बी ए बी माहितीये एबीसीडी माहित आहे त्यातला ए बी हा अरे अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन वाव सगळ्यांचं असं झालं होतं माझी ऍक्टिंग बघून बोलला अरे क्या बात आहे क्या ऍक्टर आहे व्हेरी ग्रेट ऍक्टर अय अमितजी असं म्हणाले अमित अमित बोलला अमित पण मला काहीच नाही बोलला तो तुझा अमित नाही का अमित जयाचा अमित जया कोण जय आबू आबूची आई आबू कोण तुझ्या आईचा खो
अबू 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 माहित ना तुला? नाही. करूनी लाच मारली तो. करू कोण? करिश्मा कपूर. अगं हे काहीच नाही, तू इकडे ये. पाय सांभाळ, पाय सांभाळ. हो हो हो, माझी ऍक्टिंग बघून ना अमिताभचा बेशुद्धच पडला माहितीये. अरे पडणारच, इतकी फालतू ऍक्टिंग आयुष्य कधी बघितली नसेल. तू माझं ते नाटक बघितलंस काय? कोणतं? काटा रुत्ते कोणाला? नाही. त्यात याचा काट्याचा मेन रोल होता. या काट्याचा रोल? काट्याचा म्हणजे तो काटा नाही काय? मग विलनचा मेन विलन त्याचं आडनाव काटे. अजूनही विलन सांभाळ, अजूनही विलनच्याच भूमिकेत आहे. तू इकडे. हा ओय, असं काय करतात? आय डोंट लाईक इट. हा काय, लोक लोकांपासून दोन हात लांब राहतात. तुमची ही सवय आहे ना, म्हणून तू तुमच्यापासून दोन पाय लांब आहे. तुम्ही माझं ते नाटक बघितलंय का? कोणतं? फुलाला सुगंध माळ्याचा. त्यात तुम्ही नक्कीच माळ्याचा रोल केला असणार. नाही नाही, त्यात मी सुगंधाचा रोल केला होता. अयो सुगंधाचा म्हणजे मेला. नंतर नाटकाच्या एंडला लंगडी सुगंध माळ्याच्या गळ्यात पडते. तुला बोललो होतो पाय मध्ये घालू नकोस. आता प्रॉब्लेम नाही. नाटकात काम करायची आवड आहे काय? मला ना नाटकात काम करायला खूप आवडतं, पण मेलं कोणी देतच नाही. आता मेलर कोण कसं काय देईल? कोण देत नाही? कोणी देत नाही ना. मी देतो ना. तुम्ही देणार? मी देतो ना. तुम्ही पण? आता मी देतो ना. आता मी देऊ शकत नाही. आता मी देतो बोललो ना. अरे मी देतोय ना. आता मी घोसतोय ना. आता तू कुठे मध्ये असं नको ना. तुला नाही, मला नाही घाल कुत्र्याला. हे नवीन नाटकाचं नाव आहे. तुझ्या आईच खो. काय बोलले? तुम्ही दोघ मला देणार? दोघ कसं का शक्य आहे? का त्यात काय झालं? वरती मोठमोठे नट आहेत का, एकाच वेळी तीन तीन चार चार नाटकात काम करतात, मग मला का नाही जमणार? काय अण्णा कस आहे? नाही म्हणजे जमल की नाही जमल? जमल 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 म्हणतायत अण्णा. मग माझी झेपच तशी मोठी आहे. मग त्यांची झेप मोठी आहे. झेपच काय, माझी आकांक्षा सुद्धा मोठी आहे. ऐला तुम्हाला मुलगी पण आहे? तुझ्या ना भोली सुरतचा मला कंटाळा आलाय आता. अरे आकांक्षा म्हणजे मुलगी नाही रे, इच्छा ईर्षा. मला ना खूप खूप मोठी भविष्य वाटते. होणार होणार काय अण्णा? होणार की नाही होणार? झालीच. होय मग उरकून घ्या. तुम्ही बसा. मला सुचू ना काहीतरी द्याव द्याव असं. हे चहा कॉफी थंडा हॉटेल नाहीये. मला माहिती हॉटेल नाही, माझंच घर आहे. वहिनी आमचं घर आहे. आमचं म्हणजे? आमचं म्हणजे याच, अमितच, माझ, तिघांचं. तुमच्या तिघांचं काय? चालेल ना. चालेल काय, चालेल काय? पब्लिक प्रॉपर्टी आहे. हे माझच आहे ना. पण ह्याच्याबद्दल नाही विचारत. नाही तुझ्याबद्दल, तुझ्याबद्दल बोललो का? हे घर म्हणजे काय पब्लिक प्रॉपर्टी आहे का? असं कसं होईल? म्हणजे अमित तर मला म्हणाला होता. काय म्हणला अमित? या या अण्णा अण्णा. अरे आज आज मला पुढे करताय. या या अण्णा, या या अण्णा, या कळेल कळेल. अमित तर मला म्हणाला होता. अमित काय म्हणाला? त्याचं घर आहे म्हणून. असं म्हणाला? असं कसं शक्य आहे? पण अमित म्हणाला तो. नाही माझं काय म्हणणं आहे, हे घर त्याच आहे, पण याच पण आहे, माझं पण आहे. काय ना, आम्ही तिघ एकदम मित्र असलो ना तरी सख्या भावांसारखे राहतो. हो की नाही रे? वहिनी हो हो. पाय सांभाळ. हो काय हो, तुमची कितीही चांगली मैत्री असली ना तरी आमच्या लग्नानंतर. कळलं का? आमच्या लग्नानंतर. हा तुमच्याशी नाही येऊ, म्हणजे माझं अमितशी लग्न झालं की तुमची मैत्री घराच्या बाहेर. समजलं? कळलं कळलं. गेट आउट, गेट आउट. परत जर या घरात पाऊल टाकलास ना तंगड मोडून हातात देईन. तू काय मोडशील? राहिलं तर ना. म्हणजे
सारखं आपलं ठपाक ठपाक. तुमच्या बापाची मसाला कुट्याची फॅक्टरी आहे काय? नाही मगच पासन आपलं घालवला घालवला आपली वाट. तुम्ही सुद्धा आलो. चला तुझं घर आहे ना. हो मग तू कुठे लगेच हाकलल्यावर चालला माझ्यासारखा? हा काय करणार बाबा, मेवण्याचा लफड आहे. मेवणा म्हणजे माहित ना, मेवणा म्हणजे बायकोचा भाऊ. म्हण माहिती नाही अशी म्हण आहे, बायकोचा भाऊ आणि कापसापेक्षा मऊ. बाबा आला कापूस. हाय माया. मला बी काहीतरी विचार करायला पा. हॅलो हॅलो, रॅंग नंबर रॅंग नंबर. हे बघा, हे येड्यांचं इस्पितळ नाही. इकडे सगळे येडेच राहतात पण येड्यांचं इस्पितळ नाही. रॅंग नंबर रॅंग नंबर रॅंग नंबर होता. येडे कुठे राहतात? ते इथे. आता मला कळलं साला, फोनचे बिल का वाढतात? पेपर कुठे पेपर कुठे? हो काय टिपॉयवर? शाबास, जॉगिंग करत गेलास. जॉगिंग करा आलास की नाही? आता अवतारावरून दिसत नाही वय. व्हेरी गुड. हे ज्यूस घेऊन जा. घ्या ना ज्यूस. ने आम्हाला फूस चले आणतो. हा मनाली आलात का? आलात का काय झाला? बायको आहे, नवरा घरात आल्याला विचारते. आलात का? बाहेर लवकर थांबा. हो आलेच. आहो हो आहो हो आहो हो आहो. तर तोंडर वेणी कशाला घेतलीस? अच्छा पाठभरी पिवतीस? ए मोर काय हो काय? मी म्हणते हे सगळं तुम्ही कशासाठी करता? कशासाठी म्हणजे काय? तब्येत मस्त राहावी म्हणून. तब्येत मस्त राहावी म्हणून की तरुण पोरगी पटावी म्हणून? आता या वयात मला काय तरुण पोरगी पटते? तुझं ना काहीतरी. ए मोर मुंह में रान बगल में छुरी. हे काय? काय नाही, पिक्चरचं नाव आहे. हा साला आले पिक्चरला काही नाव ठेवत होता. परवा एक पोस्टर बघितला ह्याचा, मराठी पिक्चरचा. हो कृणाल कंपनी काढते. हो ताईच्या बांगड्या दादाच्या तंगड्या. काय साला नाव आहे. मी काय म्हणतो तू कोणा जॉगिंग करत? बाग जॉगिंग करून तुला कसं हलकं फुलकं वाटेल? आणि मग तरुण मुलं माझ्या मागे लागली तर? मी एक वेड होतो, बाकीचे वेळ नाहीत. काय त्यांना काय वेळ लागले काय? जेन घप्पा घप दोन तीन ठेवून. ए मोर ज्यूस. हला अंडोर आला. कुठलं कुठलं ज्यूस आहे? कारल्याच आहे. कडू आहे. कडू आहे. चला प्या. घेत नाही जा. प्या घेणार नाही जा. अहो कारल्याचा ज्यूस प्यायल्याने सकाळी ना पोट साफ होत. माझं पोट खराब झालं तर हरकत नाही, पण मी घेणार नाही. कडू आहे तो. प्या ना. पोट साफ होत. हा एक काम कर, रात्री एरंडेल दे. ते उद्या देत आहे. रेड मी नाही घेणार. तुम्ही ऐकत नाही? ऐकत नाही. जा तू करा. हो ज्यूस घे. इकडे. काय? मी आहे ना. घाबरतोस काय? मग ठीक आहे. यांचे हात पकड. हात. हा आता नाक पकड. हा भरव कस फुनेल ना फुनेल. त्यात 90 म्हणजे या डब्यात जाईल. अय्या किती बावलटच आहे, मी सोडलंच नाही मला. काय सांगायला पाहिजे? तू नव्हता होता. लवकर होता. लवकर लवकर लवकर. अरे बघून घेईन बघून घेईन. काय बघ मी रोज कसा घेईन? काय अंगठ वर झालं की भाषा बदलते ना. घेईन. चला आटपा लवकर, आंघोळीला पाणी काढते. ए मोर नो मोर. हा साला मोर आहे ना, हा दररोज ना मला हा कारणाचा ज्यूस पाजून पाजून मारणार आहे. त्यापेक्षा ना जॉगिंग सोडून देतो. साहेब तुझ्या इकडे इकडे. साहेब साहेब काय एक सांगायचं होतं. मग सांग ना. म्हणजे बघा गॉजिंग कर लागल्यापासून तुम्ही एकदम तरणे बांध दिसता. बघा गॉजिंग. हा गॉजिंग कर लागल्यापासून तुम्ही एकदम तरणे बांध दिसता. अक्षी कोवळं पोरावानी. तुला जॉगिंग म्हणायचं का गॉजिंग? जॉगिंग म्हणायचं का गॉजिंग? अरे ठीक आहे. हा तरणा बांध दिसतो ना कोवळे अक्षी कोवळं पोरावानी म्हणजे वाटणारच रे. काय माहितीये गॉजिंग ही जी कला आहे ना, गॉजिंग नाही गेट मग जॉगिंग ही जी कला आहे ना, जॉगिंग ही कला आहे ना, ती कशी माहिती का? ही तारुण्य टिकवण्याची कला आहे. असं आहे काय? आता ही कला कोण? शशिकला तुझ्या मारणार मला.
ताई सॅमन समोर मारू शकत नाही, हिम्मतच नाही होणार. कसा लांडूर गेलाय नाचत. बहुतेक कमरेत लाकवा मारलाय काय काय हो. तुम्ही काय अजून स्वतःला तरुण समजता? तरुण समजता? अरे समजायचं काय त्यात, मी तरुण आहेच. आता तुकाराम बोलला, तुम्ही ना गॉजिंग करा, गॉजिंगच्या मौज. तुम्ही जॉगिंग करायला लागल्यापासून कसे तरणे सांड दिसतंय. काय सांड नाही, तरणे बांड दिसतंय. हा काय? मग शेजारची ती पद्मा तुम्हाला काय म्हणते? ह पद्मा ना? हा ती अंकल म्हणते. अंकल ना? हो. काय लहान आहे अजून? लहान आहे का? चांगली 20 वर्षाची घोडी आहे ती. झाली बघू. काय बघू चालले लगेच बघू. चला आटपा लवकर, अंघोळीला पाणी काढलंय. ए मोर, तुम्ही ना बायका आहेत ना, आपल्या नवऱ्याला कधी तरुण समजणारच नाहीत. स्वतः मात्र अगदी सुरकुत्या पडल्या, ते अगदी मस्त पैकी असं लेपून बिपून अगदी. माझी शिवी तशी नाही. हा आहे 30-35 पण स्वतःला कसं अजून वेल मेंटेन करून ठेवलंय. अहो तिच्या सान्निध्यात मी माझं वय सुद्धा विसरतो. आणि आज तर कॉलेज नंतर प्रथमच आम्ही बरेच वर्षांनी मी आणि शिवी भेटणार. इतक्या वर्षाचा विरह एका क्षणात विरून जाणार. आता फक्त मी आणि शिवी, शिवी आणि मी. आली आहो. वो कोण आलाय बघा. बघतो. आलो आलो आलो. हाय कृष्णा, कशा आहे तू? हुशार, तू कसा आहे? मी पण बरा आहे. आहो कोण आलाय? असा पण आरखे असतो. तू अजून पण जॉगिंग करतो? म्हणजे काय जॉगिंग? म्हणजे काय जॉगिंग? म्हणजे सळसळत तारुण्य. अरे मी अजून फिट आहे कशामुळे? जॉगिंगमुळे. तू फिट आहे कशामुळे? जॉगिंगमुळेच ना. तू वेळेवर ना आली, तू अवेळी आलीस. तू मला 8 वाजता बोलवलं होत असत. लुक इज करेक्ट, 8 o'clock. ना 1 मिनिट आगे, ना 1 मिनिट मागे. आता नो आगे, ओनली मागे. काय झालं? मी तुला रात्री 8 वाजता बोलवला, तू सकाळी 8 वाजता टपकला. तुला जे काय वाटायचं असेल ते रात्री येऊन वाट. माझ्या लीनी बघितलं, आता आपल्या दोघांना वाटेल. कोणी ली? समी तू कुत्री पाळली? कुत्री? अरे कुत्री नाही, माझी ली. ली कोण? ली घाबरतेस काय? असं करते हे बिस्किट आहेत, तिला 2-4 ठेवून दे. ती 2-4 बिस्किट ठेवून दे तिकडे, ती तुला एकच ठेवून दे ना. डायरेक्ट बाहेर जाशील घराच्या. घाबरेट किती भीतस तू कुत्रीला. अरे ती कुत्री नाही, ती माझी बायको आहे. ती मला कुत्र्यासारखी वागवते. तुझी बायको? हो. ती घरात आहे? हो. मला वाटलं ती बाहेर गेली असेल. आमच्या बायका दिवसा घरातच असतात. ओके. मग रात्री बाहेर जातात? हा. येईल ठेवून कानाखाली एक. रात्री तिच्या मैत्रिणीने जाणार पार्टीला, तेव्हा तू ये इकडे. माझं ऐक, ती रात्री माझं ऐक, रात्री ती मैत्रिणीकडे पार्टीला गेली ना की तू इकडे ये. कोण बुवा आहे माहित नाही मी आपलं. काय काय कोण आलो होत? कोण आलो होतो? कोणाशी बोलत होता? कोणाशी बोलत होतो? काय फेकायची आता आपलं? हे हा हे ही अगं ती नाही का? ती नाही का नेहमी तुझ्याकडे काहीतरी उष्ण मागायला येते? अगं ती नाही का नेहमी तुझ्याकडे ती नाही का नेहमी तुझ्याकडे उष्ण मागायला येते? काय मगासपासून बाबा गातोय ती तुझ्याकडे? नाही नेहमी उष्ण मागायला येते आणि तू तिला कात्र्या सांगून पिठावून देते. ती काय तिचं ना आईला नाव पण आठवत नाही. पद्मा. पद्मा आली होती? एक्झॅक्टली पद्मा आली होती. पण ती कशाला आली होती? हा कशाला आली होती तेच विचारते. अरे हा हा ती हा 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 बाटलीवर गॅस मागायला. काय बाटलीवर गॅस? गॅस बाटलीवर? हो. ते काय चहा पावडर आहे चमचावर द्यायला कि घासलेट आहे बाटलीवर द्यायला? एक्झॅक्टली एक्झॅक्टली तिला काय माहितीये बाटलीवर घासायचं म्हणायचं होतं. पण काय काय गॅस संपला ना आणि त्या म्हणला की तुम्ही बायकाशा भांबून जाता, तशी ती भांबून गेली. माझ्याकडे अहो म्हणले हो मला एक बाटलीभर गॅस देता का? आईला मी पण कुचंबळे मी पड्या. म्हटलं आता बाटली आणा, सिलेंडर उचला, देत्या बाटलीत वाटता. आणि बा
झालं तुमचं तुमचं हे सोंग बघून गोंधळली असेल. चला आटपा लवकर, आंघोळीला पाणी करते बाजवा. आता कोण आहात? नको नको उघड नको उघड नको. तीच असणार म्हणजे परत बाटली घ्या, सिलेंडर उचला, त्यात होता नको. अहो असं काय करताय? दरवाजा उघडा ना. नको. उघडा उघडा काय? मी कपडे घातलेत. उघडा उघडा. हो दरवाजा उघडा. दरवाजा उघडा. आई कोण आहे? आईला हा आला कावळा आला. आई अण्णा तुम्ही शेजारी असून अलीकडे फारच दुर्मिळ झालात तुम्ही. काय अण्णा, शेजार धर्म विसरलात का तुम्ही? अरे शेजार धर्म विसरायचा नाही म्हणून तर इथे आलो ना. वहिनी समीरराव, अरे कुठे चाललाय? कुठे नाही, आता बायकोले घेऊन बेडरूम मध्ये डायरेक्ट. कुठे चाललाय हा देश? काय मला निघताना बोलला नाही कुठे जातो म्हणून? काय चाललंय काय या देशात? काय काय झाले? काय झाले म्हणजे? परत कुठे अतिरिक्त परत हल्ला केला? परत अतिरिक्त कुठे गोळीबार केला? परत कुठे बॉम्बस्फोट केला? मला सांगा परत अतिरिक्त कुठे काश्मीर देशमध्ये घुसले काय? मला सांगा अतिरिक्त. मी अतिरिक्त करतोय काय? ठीक आहे. मी झालं तुमचं? झालं. ते आले आहेत ना, त्यांना काहीतरी बोलू द्या. हा बोला अण्णा, काय झालं? अरे काय झालं म्हणून काय विचारताय? या 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 सिनेमातल्या नत्या. आईचा गो नट्यांचं काय? काय म्हणून काय विचारताय? या नत्याने ताळतंत्र सोडलेलं आहे. आपली भारतीय संस्कृती पार रसा तळाला नेलेली आहे, बिघडवून टाकलेली आहे. हे बाकी खरं आहे, हे बाकी खरं आहे. ती उर्मिला मातोंडकर केवढे कपडे घालते, बरं वाटत हो बघायला. बरं वाटत का बघायला? का लावा का लावा, नाही तर डोक्यात पडेल काहीतरी. समीरराव, तुम्ही चेष्टा करताय माझी? मी चेष्टा करत नाही, मी चेष्टा करत नाही. मी तुमच्या मताशी सहमत आहे. अण्णा तुम्ही म्हणता ना ते काही खोटं नाही. अहो काल परवा मी एक न्यूज पेपर मध्ये बातमी वाचली. एक न्यूज पेपर मध्ये बातमी वाचलीस की न्यूज पेपर मध्ये एक बातमी वाचलीस? मी लहान आहे ना, मला कळलं नको का म्हणून विचार. मी बोलू की नको? बोल ना. झालं ना तुमचं? काल परवा मी एक न्यूज पेपर मध्ये बातमी वाचली, एक 15 वर्षाची शाळकरी मुलगी चक्क 50 वर्षाच्या विवाहित माणसाबरोबर पळून गेली. आता बोला. आता बोला. मी काय बोलणार, माझ्या 50 अजून 10 वर्ष आहेत. तरी सुद्धा तुम्हीच बोललं पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही विवाहित आहात? हो. म्हणजे काय? हे काय चालतं फिरतं लायसन आहे इकडे? म्हणजे तुम्ही विवाहित आहात? आहात म्हणजे काय? पाय मारून घेतला धोंडा आहे इकडे. आता आता समजा समजा काय, तुम्ही विवाहित असून सुद्धा एखादी तरुण सुंदर अविवाहित मुलगी तुमच्या गळ्यात पडली तर तुम्ही काय कराल? सोडतो काय? सोडतो सोडतो काय बोलतो? सोडतो. तिच्या नाजूक गुंडस हातांचा मोहक विळखा तुम्ही सोडवू शकाल? कसं काय? असं काय सोडतो? तिला सांगतो हे हाड, हे बघ बाई, मी रामासारखा एक पत्नी एक वचनी आहे. कोणी खोकलं तरी मी आहे. माझ्या मनात माझ्या ब्रुसली शिवाय आई हो, माझ्या मनाली शिवाय दुसरं कोणी नाही. तेव्हा आल्या पाऊली परत जा, नंतर फोन कर. काय? नंतर फोन करच मग बघतो. हा मोबाईल वर कर. काय? मोबाईल वर पण कर बघतो. वहिनी हे हे तुम्हाला सगळं खरं वाटतं? मुळीच नाही हो. अण्णा तुम्ही चहा घेणार का? अरे 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 काय विचारणार झालं का? अहो तुमच्या आजचा चहा पिऊन किती दिवस झाले माहित आहे? मागच्या वेळेला प्यालेला तुमच्या आजच्या चहाची चव अजून माझ्या जिभेवर रेंगाळते. जा जा लवकर चहा घेऊन ये, नाही तर हा इथे रेंगाळत बसेल. तुम्ही जरा गप्प बसा ना. समीरराव, अरे वहिनींच्या आजच्या पदार्थाची चव तुम्हाला कळलेलीच नाही. गुळ पोहे, दूध पोहे, साखर पोहे, दही पोहे, बटाटे पोहे, कांदे पोहे, वांगी पोहे. म्हाताऱ्यासाठी काय साला हॉटेलच काढलं की काय तू? दूध पोहे, कांदा पोहे, सगळे पोहे. अरे नवरा साधी 4 बिस्किटे फेकत नाही, हे घे तुझ्या आईला खा म्हणून. आणि ह्याला साला हे एवढा चळल्या मेल्या लक्षण ते स्वतःच्या बायकोवर संशय घेताना लाज नाही वाटत तुम्हाला? नवऱ्यावर संशय घेताना लाज नाही वाटत तुला? ओ मी तुमच्या संशय घेत नाही, तर माझी पूर्ण खात्री आहे की तुमचं बाहेर काहीतरी लफड आहे. कळलं? असा कॉन्फिडन्स पाहिजे नवऱ्यात. बघितलात? बघितलात काय? ही ही
माझी लग्नाची सख्खी बायको समीरराव चुलत बायको असते का हो तुम्हाला सख्खी नाही चुलत बद्दल काय विचारता कसं करणार मी करेल सांगेन बघितलं ही माझी सख्खी बायको माझ्यावर संशय घेते फुकट आहे तिच्या हे आमचं सरकार घरच्या भेदनाच्या आधी ते अहो तोंडाला येईल ते काय भरडताय तुम्ही शेजारी आहेत ना ते आपले आपले शेजारी आहेत ना म्हणून आपल्याला ह्याच्यापासून सावध राहायला पाहिजे का याला आपल्या सोसायटी मध्ये काय बोलतात माहितीये काय काय म्हणतात याला ना कावळा कावळा आला बघ वहिनी जरा इकडे या जास्ती फुगू नको भाता फुटल काय काय म्हणतात सांगा काय म्हणतात काय सांगो सांगो इकडे ह्याला आपल्या सोसायटी मध्ये कळीचा नारद म्हणतात कळीचा नारद काय झालं बाळ रडलं त्या सामान घेऊन ये जा वहिनी पाहिलं मी हा असा एकटा निराधार म्हणून मला कसं कसं वाटेल तसं टाकून बोलतायत वहिनी वहिनी मला तुम अभय द्या पदरखोज 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 या तुमच्या नवऱ्यापासून मला धोका आहे अहो अण्णा घाबरू नका हो माझा नवरा ना दिसतो तसा काही मोठा डेंजर नाही एकदम मांजर आहे तुम्ही बिंदास रा यांची शेंडी ना माझ्याच हातात मग आता सांगायला काहीच हरकत नाही सांगू का समीरराव सांगू हे अण्णा काय चहा ना त्याच्यासाठी नाही आता सांगतो पदरखोज पदरखोज अहो मगाशी ना तुमच्या घरात एका तरुण सुंदर मुलीला पाहिलं मी काय ते जाणून घेण्यासाठी बातमी काढण्याच्या निमित्तानं मी इथं आलो काय हो कोण आलं होत काय हो कोण आलं होत हे आग लावे अण्णाने आग लावली आणि आमची मशाल भस्कन पेटली धुसमसू नको धुसमसू नको धुसमसू नको ती नव्हती काली मगाशी कोणती जाशी बाटली हा पद्मा आली होती अण्णा पद्मा आली होती मगाशी कोण पद्मा परत रडतात पद्मा येणं शक्यच नाही कारण दोन दिवसापूर्वीच ती गचकली नाही गावाला गेली अरे वा अरे कुठे गेली होती बडोद्याला गेली हो आपल्या मावशीकडे गेली बघ बघ बडोद्याला गेली बघ बडोद्यापर्यंत गेली बाटलीवर गॅस मागत रडू नको अण्णा रडू नको रडू नको आणू सामान आणू का रडू नको तर काय करू काय काय या अख्ख्या सोसायटीत तिच्या शिवाय मला दुसरं होतच कोण जातीनं माझी चौकशी करायची मला काय हवं काय नको ते बघायची हवं ते नको म्हणायची नको ते हवं म्हणायची कुमाल मला कसं नाही कळलं तुम्हाला काय कळसं का शेजारी काय चाललंय ते कळायला नको हा काय इकडे उगीच येतो काय काय रे अण्णा म्हणून तर आलो मी म्हणजे पदरखोज पदरखोज वहिनी मगाशी जी कोणी आली ना ती पद्मा नव्हतीच मी अगदी खात्रीनं सांगतो कारण मगाशी आलेली तरुणी पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये होती पद्मा तसले घाणेरडे कपडे कधीच घालत नाही कोण आली होती कोण आली होती जळलं मेले लक्षण ते आता सांगताय की नाही कोण होती तेच विचारते तू बघितलंस ना बघितलंस ना सांग ना कोण होती तुम्हाला विचारते मी सांगताय की नाही
ह्याच्या समोर नको. ह्याच्या समोरच सांग. का 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 माझ्या समोर का नको? अहो मी तुमचा शेजारी आहे. शेजार धर्म म्हणून इथे थांबून मला ऐकण्याचा अधिकार आहेच मुळी. नको अख्ख्या सोसायटीला कळू दे. माझा ऐक ना. सांगताय की ना? ती आली ती. ती कोण? ठीक आहे शिवी. काय शिवी? ती सटवी. सटवी नाही, सटवी नाही. बोल शिवी. काय बोल शिवी? तुम्हाला वाटलंच कसं मी तिचं नाव घेईन? तुम्हाला वाटलंच कसं? इकडे या तुम्ही, इकडे या. अरे कुठे पळता, कुठे पळता तुम्ही? इकडे या तुम्ही. हे घर मी सोडून चालले. या घरात मी एक क्षण सुद्धा थांबणार नाही. निघाले मी आता. काय झालं? काय नाही, जरासा बावका दुखत होता. बायकोला म्हणलं चेपून दे. मग चेपून दिला की चोपून दिला? अमित येते रे मी. ताई, ताई तू कुठे जाणार? मशनात. मग बॅग कशाला? बरोबर आहे, मशनात हे सामान चालत नाही. मशनात होल्डॉल आणि वॉटर बॅग. हो आणि नाश्त्याला लाया आणि रिमिक्स. आता नाही माझे कपडे तर सटवीला मिळून येत म्हणून. अरे म्हणून तेवढे चांगले कपडे जाळून टाकायचे असं भाऊजी म्हणतील. म्हणू दे, माझे कपडे मी जाळीन नाही तर फेकून देईन. तुला काय करायचं? मी पण तुझ्या बरोबर येतो. असं तुझं भाऊजी कधीच म्हणणार नाही. बघ असा कॉन्फिडन्स पाहिजे बायकोचा नवऱ्यात. ताई साहेब मी आम्ही येतो तुमच्या बरोबर. नाही रे बाळानो, मी जीव द्यायला चालले. तुम्ही कशाला देताय जीव? जीव द्यायचा म्हणजे मन कस घट्ट करावं लागत. मोह माया सोडावी लागते. जातोयस जातोयस? मोह माया सोडावी लागेल. नाही ताई मी तुझ्या बरोबर नाही येऊ शकत. ताई बघ तुझा पाठचा सख्खा भाऊ कोण नाही ग, कोण नाही येणार. शेवटी मीच तुझ्या बरोबर सती जाणार. काय आपले हे मीच तुझ्या संगाती जाणार. चल आपण दोघं डबल सीट जाऊ. चल तू आणि मी. होय होय नाही नाही होय होय. चल चल ताई. ताई मायाला सोडून मी नाही येऊ शकत. ताई मायाशिवाय मी नाही जगू शकत. अरे पण माझ्या मागे कोण देईल तुला माया? मायाच देईल. आता तुला ती भेटली आहे ना, तुला माझी गरज नाहीये. या घरात कुणालाच माझी गरज नाहीये. असं कसं म्हणतो ताई सर? मला तुमची लय गरज आहे. हो मग कुत्र्याला मालकिणीची असणारच. मी तुला खूप बोलले ना रे. असू दे ताई साहेब, असू दे, चालायचं. घरचाच माणूस आहे. पण आता तुम्ही वर गेल्यावर तुमच्या आईचं भारूड कोण सांगणार? माझा पगार कोण देणार? हे तर काय कडकच आहे. काय माझा पगार काय होणार माझा सांगणार? अरे तुक्या, तू माझ्या ताईला सुखाने मरूही देणार नाहीयेस का? कार्ट्या तू सुद्धा माझ्या मरणात टपलास. मार मार गेक. ताई मी तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय ना. तू बघा बघा सगळ्यांनी माझ्या मरणाची वाट बघा. मी मेले कि तुम्हाला रान भोकळं होईल. नाही या घरात मी एक क्षण सुद्धा थांबणार नाही. ह्या पुढे मी कुठल्याही बाईकडे डोळे ओव्हर करून बघणार नाही. तिला सांगेन खाली बस, खाली बस. मी आता हसीन तर फक्त तुझ्या बरोबर, रडीन तर तू गेल्यावरच. काय नाही रडीन फक्त तुझ्या साठी. पण जाणू बघ आता फक्त थू थू आणि थूच खायचं. आता फक्त तू तू आणि तू. पुरे झाली तुमची नाटक. तुमच्या नाटकाची सवय मला. अयो आधी रडवायचं आणि मग मन धरणे करायला यायचं. भाऊजी म्हणतात त्यांना माफ करून टाक एकदाच. अगं
शरण येणाऱ्याला मरण देण्यासारखा धर्म नाही. हे तू जायचं हो काय चुकलं काय? हा अग अभय देण्यासारखा धर्म नाही. ठीक आहे, मरण्याचा बेत रद्द. का हो का? मी चाललेच दोन दिवसां करता पुण्याला जाते. का दोन दिवस? का दोन दिवस? का 10 दिवस? काय मी माझ्या मैत्रिणीकडे चालले? तुम्हालाही कळू द्या जरा घरातली काम. मी निघाल. आम्ही तुला सांगितलं आता मी असं वागणार म्हणून सांगितलं ना सांगितलं ना सांगितलं ना तरी ऐकत नाही का तू? चल चल एवढी शांत ऐकत नाही म्हणजे काय? चल चल माझी लायकी नाही तुला अडवायची. चल चल भाऊजींचे किती प्रेम आहे तुझे कुणाच्या रडण्याने किंवा अडवण्याने मी इथे थांबणार नाहीये. काय मी निघाले पण मी कायमची चाललेली नाहीये. काय हो का? त्यामुळे मिळालेला स्वातंत्र्याचा असा उपभोग करून घेऊ नका तुकाराम. या दोघांवर नीट लक्ष ठेव. मुख्य म्हणजे या दिवट्या साहेबांवर तुझ्या. कळलं? हे दोघे जातात कुठे, करतात काय, खातात काय, पितात काय, सगळी माहिती मी परत आल्यावर मला द्यायची. तुम्ही काय बी काळजी करू नका. बघा या दोघांवर कसं बारीक लक्ष ठेवतो, विशेषतः तुमच्या या दिवट्या साहेबांवर. माझे दिवटे साहेब माझा नवरा येतो. हा तेच तेच. तुला खाली वाकायचा त्रास नको म्हणून हो लवकर जा. काय माझ्यावर लवकरच जा बोललो. जा लवकर जा माझ्यावर लवकरच जा. जा जा लवकर जा माझ्यावर लवकरच जा. येते रे मी. का येत? अच्छा येते. माझा स्टॅमिना संपला आता. रग मारली बोललो रे. जळलं मी लक्षण ते का जाताना बहीण चावून गेली काय? माया बरोबर पिक्चरला जायचंय, खिशात पैसे कमी पडतायत. मुझे मिल जाए थोडा पैसा ऐसा वैसा चाहे जैसा मगर कैसे मगर कैसे. यस तू क्या मुझे मिल तू क्या? तुकाराम साहेब. साहेब काय करतात ते बघतोय तुकाराम. मी आपणाला बोललो तुकाराम साहेब. तुकाराम साहेब. साहेब या साहेब. हो साहेब या. साहेब या बसा जरा पुसा. बसा. हा बसा बसा. किती काम करतोस ना? दमला असशील ना? गावी सगळे बरे आहेत ना? कसले कपडे घालतोस तू? तुला बोललो होतो ना माझा टी शर्ट घाल. कवा तवा. नाही घातलंस. नाही घातलंस ना. नाही घातलंस ना. जाऊ दे 100 रुपये दे. 100 रुपये.
काय साहेब गरिबाची चेष्टा करता वय माझा पगार किती तुम्ही मागताय किती बोला द्यायचे किती शंभर मुझे मिल जाए थोडा पैसा भगवान तुम्हारा भला करे अरे भल्या माणसा ऐकवलंस किती दिलेस किती पन्नास नको आहेत द्या परत दे पन्नास तर पन्नास कडकी आहे मुझे मिल जाए तू क्या हा तू या घरामध्ये कोण आहेस नोकर चल कामाला चल बसतो काय जायचं हे बरं आहे गरज सरू आणि नोकर मरू काय बोला रे काय बोलला काय नाही अहो मित्रांनो एक विचारायचं होतं काय तुमची ती यामा काय म्हणती गॅरेज मध्ये अहो यामा 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 रिव्हर्स घ्या माया माया अरे एकदम टकाटक आता पण मी तिलाच भेटायला चाललोय गॅरेज मध्ये काना खाली आवाज काढीन थिएटर मध्ये काय सांगता लय झाक मजा आहे मजा आहे अरे झाक काय बाबा प्रेमात पडलाव करावं लागतं तुला काय माहिती तू कधी पडलाय प्रेमात म पडलोय ना तू अरे बस 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 काय झालं नग बसल्यावर पैसे मागता अरे बाबा नाही मागत पैसे मागणार नाही मागणार नक्की भाऊजींची शपथ हरी 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 बरं बाबा ताईची शपथ मग बसतो बस बस हा तर तू तू प्रेमात पडला होतास पडलो होतो अक्षी बुडालो होतो बुडू बुडू काय बोलतो मी लई प्रेम करायचो तिच्यावर रातच्याला माझ्या कुशीतच झोपायची कशी होती रे कशी होती कशी होती काय मडक मडक्यावर मडक अरे डोकं का मडक नीट बघ फिगर 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 कशी नाही कळलं याचं डोकंच कमी आहे बघा नीट बघा मांजर अरे मांजरीच्या मी तुला बाईच्या प्रेमाविषयी विचारते मांजराच्या नाही असं म्हणे की काय पडलो होतो ना प्रेमात बाईच्या लय झाक होती या हसरी लाजरी बावरी नाजूक बांधायची आक्षी चाफेकळी मारली वर्णन नको पुढे सांग मी तिच्याकडे बघून असायचो ती माझ्याकडे बघून असायची ती माझ्याकडे बघून असायची मी तिच्याकडे बघून असायचो असं हसण्या हसण्यातच दिवस गेले काय दिवस गेले हो तसे दिवस नाही गेले हसण्यासने दिवस गेले मला वाटलं परत मडक येताना लय मोठी गंमत झाली काय तिच्या घरला कोणी बी नव्हतं एकलीच होती तिनं मला हळूच घरला बोलवलं आतनं कडी घातली मला म्हणली तयारच नव्ह म्या म्हणलं आम येवर रेड्डी येवर रेड्डी म्या लय खुश झालो होतो आणि घामाघूम बी घामाघूम आधीच पहिली चळ होती ना बरोबर आहे घामघूप झालो होतो पायशे लटा 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 कापत होते पण मनामध्ये घाय बी झाली होती कवा येटाव तिला असं मिठीत घेतो आणि काटा लगा हे काय गाणं म्हणतो ठीक आहे मग ती आली हसत हसतच आली आणि माझी छाती धडधड 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 बुलेट ट्रेन मध्ये धडधड लागली मग ठीक आहे मग तिने मला माझा हात मोहर करायला सांगितलं काय बोलतो म्या यो असा हात मोहर केला आणि तिनं राखी बांधली की हो तवापासून गाव सोडलं त्याच पावत गावाकडे गेलो नाही त्याची आई वरली कधी आताच वरली आता कोणी सांगितलं फोन आला होता कोणाचा आईचा आईचा कसा फोन येईल भाऊजी वे काय काळ काय तुम्ही कसले फालतू प्रश्न विचारते त्याची आई मरून पडले रण तुझ्या त्याची आई मरून पडले तुम्ही कसले प्रश्न विचारते बघा त्याची अवस्था रण तुला दोनशे रुपये द्या कशाला माहितीला माहितीला पिक्चरला जायचं पिक्चरला जायची वेळ आहे काही दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये आणखी दोनशे रुपये आणखी दोन आई आर आणखी दोन आय
दोनशे रुपये पैसे दे ओ भाऊजी हा का रडतो तुझी आई वाली ना कधी आईला पोचवून तुझी दुःख मी समजू शकतो नाही साहेब माझं दुःख तुम्ही नाही समजू शकत साहेब माझं दुःख तुम्ही नाही समजू शकत नाही समजू शकत साहेब नाही साहेब आम्ही गरीब माणसं साहेब एक डाव का हजार डाव सांगितलं नाही समजू शकत गरीब माणसं तुझं आहे नाही समजू शकत गरीब माणसं आम्ही काय समजणार आमचं दुःख तुम्हाला समजू शकता आम्हाला सांगायला देऊ शकता आम्हाला 500 रुपये देता येते सांगा मी काय बोललो कळलं मला पण नाही कळलं आयशीला नीट जाळून ये आपले हे सगळे कार्य नीट पार पाडून ये आईला पोचवताना नाचणार आई वारली नव का माझी मला गंडवत आहेत त्यांना माहित नाही मी त्यांचा बाप आहे इथे आता शिव येणार आहे 700 रुपयात अख्खा फ्लॅट खाली गेला Yes. मेरी जिंदगी में अजनबी का इंतजार है मैं क्या करूं अजनबी से मुझे प्यार है वो अजनबी जाना पहचाना सपनों में उसका हाय समीर अरे तू कधी आली तुझा ससा जान साला होता ना तेवा सॉरी मी तर बघितलं नाही सॉरी व्हेरी व्हेरी सॉरी टू मच सॉरी मच मच सॉरी पुरे पुरे कुठे अजून सुरू कुठे झाले इतक्यात पुरे चल नॉटी बॉय ओ यस आई एम नॉटी व्हेरी व्हेरी नॉटी टू मच नॉटी मच 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 पुरे मी बसे बस ना बसायला का पैसे लागतात काय तू बस मी पण बसतो हुफुश हा हा व्हेरी हॉट नाही तुमच्या अमेरिकेत असतं का असंच हॉट 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 नाही हॉट नाही नाही म्हणून हट शिवी समीर शिवी समीर शिवी तू भारीच गोतावळास गोतावळा एक्साइटेड तुला उतावळा म्हणायचं का हो अरे उतावळा होणार नाही तर काय तुला सांगतो शिवी तू अमेरिकेला गेलीस ना तेव्हापासून माझी अवस्था कशी माहित आहे एखाद्या वटलेल्या वृक्षासारखी झाली हटलेला वृक्षा हटलेला रिक्षा नाही ग वटलेला वृक्ष वटलेला वृक्ष ओंडली फांदी नो पान फुलं मगसून ना तुला काहीतरी द्याव द्याव असं वाटत बोल बोल तुला काय देऊ समीर बोल काय देऊ समीर बोल काय देऊ जागा मी जागाच आहे बोल ना काय देऊ इथे जागा संपली आहे जागा संपली मग सेंटर पकड ना सेंटर पकड ओके आता आपण फर्स्ट क्लास एक काम करूया मस्त की फर्स्ट क्लास एक गरमागरम कॉफी घेऊया आणि मग तुला येत असेल तर मग नाश्ता करूया आणि मग मला पाहिजे ते नको तू नको बघू तू बस तू बस ना तू एक काम कर तू लपलप शिवी शिवी कुठे हा शिवी कुठे आहे तुझ्या आईला ऐकली अरे शिवी कुठे सांग ना तू इकडे तू इकडे शिवीला शोधायला आलेस नाही तर का मग तुला भेटायला येणार आहे म्हणजे अरे शिवी येणार होती नाही ते मग शिवी कुठे तू इथे काय टाकून करतोयस अरे सरक रे हाय शिवी मी किती आतुर दिली तुझी वाट बघत होतो शिवी कमलेश डान्स ही रिमिक्स मला 700 रुपयाला पडले रे तुझ्या घरी जाऊन कर हे माझं घर आहे अरे असं काय करतो मी म्हंटल का माझं घर आहे म्हणून अरे पण तू स्वतःचं घर असं का वावरतोस अरे तुला शिवीला भेटायचं ना एक काम कर ना उद्या तुझ्या घरी बोलू ना आज तिची माझ्यावर अपॉइंटमेंट आहे 700 रुपये गेले रे अरे कमॉन यार काय कमॉन कमॉन यार काय कमॉन हे बघ मला शिवीने स्वतः फोन करून इथे भेटायला बोलवलंय तुला भेटायला बोलवलं का म्हटलं दोघांना एकच वेळ भेटूया बघ दोघांना एकच वेळ भेटूया दोघांना एकच वेळ डबल सीट अरे साला बाई की बायसिकल
अरे बाई कवा शिकल रे समीर काय आमच्या अमेरिकेत माझ्या बरोबर एक खास वेळी की ते एक तरुण असतात तुमच्याकडे टेम्पो सर्विस आहे काय काय कशाला गप्पा मारायला पण इथे इंडिया इथे मुलींबरोबर सामोदे गप्पा मारू शकत नाही पोलिसांनी बघितलं ना तर गप्पा गप्पा ठेवून देतील हो की नाही हो आपण नंदी बैल होवाला अरे नंदी बैल व्हॉट इज दिस नंदी बैल नंदी बैल इज नंदी बैल सांगतो हेअर इज अ बैल आय एम मेकिंग नंदी आता दाखवतो शिवले भेटेल आले हो गुबू 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 हे बघ आता इकडे जाणार नाहीस ना नाही गुबू गुबू बघ माझ्या 700 रुपयाची वाट लावणार ना गुबू तू नको ते काय माहिती विहिरीतनं पंपानी पाणी काढलं सगळं वाटत चल रे अरे पण का अरे का 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 बिकॉज टू इज अ कंपनी अँड थ्री इज अ क्राऊड अंडरस्टँड मिस्टर क्राऊ क्रो तू मला कावळा बोलला हो मग तू बघा मी बघा हो तर तू डोम कावळा मग तू डोम बघा नसतोच मुळी चल निक डोंबारी नाही हा अपमान मी लक्षात ठेवेन तुला बघून घेईन रे नाही आता जातोय मी पण हा डोम कावळा शेवटी तुझ्या मदतीला येईल त्याचा किस्सा किस पडला बघ बघून घेईन तुला अरे अरे हाय कटलं की नाही समीर ही इज माय बेस्ट फ्रेंड यार तो तुझा बेस्ट फ्रेंड आणि मी कोण तू जानू हड तू माझा दरबार हैस दरबार नशीब सरदार नाही बोलली हे खोटं बोलते चल खोटं बोलते तुझी सपात है सपात काय काय सपात तू बोलताना हातवारे करत जा हां तुझी सपात तर अशी तुझी सपात बोल मी वेगळं ऐकलं मी ऐकलं तुझी सपात समीर कम ऑन या लेट्स एन्जॉय नाउ एन्जॉय काय करूया तू सांग काय करूया जायचं मला विचारते आपण पकडा पकडी खेळूया पकडा पकडी हा तू पळ मी तुला पकडतो आणि तुझी बायको आली म्हणजे आपल्या दोघांना पकडेल समीर बस बस सिट आय वांट टू आस्क यू समथिंग मला सांग तुझी बायको कशी आहे आता मी इकडे वन पीस असताना माझ्या बायको बद्दल तुला काय विचारायची गरज आहे का समीर बी अ स्पोर्ट सांग ना ती कशी आहे माझी बायको ऐक माझी बायको एक भयानक स्त्री आहे ती वाट नाही एक भयानक स्त्री आहे तिला बघून एखादा राक्षस सुद्धा पळ काढेल खरंच खरंच नाही खरंच खोटं वाटतंय ती जेव्हा संध्याकाळी जाते ना बाजारात तेव्हा भाजीवाले टोपली टाकून पळतात हा हा खोटं वाटतंय जा टोपली घेऊन बस नाही टाकून पळेल तर नाव बदलेल अरे हे तर काहीच नाही ती रागाने जेव्हा पाय आपटते ना चिडून तेव्हा धरणी कंप होतो धरणी पंप पंप नाही ग कंप अर्थक्वेक हा गुजरातचा अर्थक्वेक का झाला ही तेव्हा तिच्या मामाकडे गेली होती गुजरात मध्ये तिकडनं मला फोन केला फोन फोन माझ्यावर चिडली धनाधन पाया पडले गुजरात साप आयडिया अटल बिहारी वाजपेयींना सांगतो लाहोर बस मधून हिला पाकिस्तानला पाठवून द्या आणि मला फोन करायला सांगा मला फोन केला धनाधन पाया पडले पाकिस्तान साप इतकी भयानक वीस काढले की नाही कडाडले की नाही वीज अरे तिचं नुसतं नाव घेतलं तर वीज काढते माहितीये तुझं अंग गरम का लागते मी तापलोय तापलोय म्हणजे मी संतापलोय आता हा संताप इतक्या लवकर उतरणार नाही जवळे जवळ जवळ माझी बायको आले बघ आईला आयुष्यात पहिल्यांदा बायकोचा फायदा झाला समीर हो माझ्याशी खोटे बोलतोस तू मला फसवतोस मी तुला फसवत नाही ऐक मी जरा वॉश घेऊन येते तोपर्यंत तू माझ्यासाठी एक छानशी कॉफी बनवून ठेव ओके आईले मी प्रिय करे की काचारी तुझा बेडरूम कुठे आहे माझा बेडरूम हा माझा बेड नाही हा माझा बेडरूम आतमध्ये माझा बाथरूम पण आहे त्या बाथरूम मध्ये तीन नळ आहे मधल्या नळाला हात लावला वरून धबा धबा पाणी येत शॉवर शॉवरचं असं असत मी आज जाऊ कोणाची जाऊ बाथरूमची बाथरूमला कशी जाऊ असेल मी आज जाऊ तर मी पण जाऊ तू नाही जाऊ मी जाऊ तू जाऊ मग मी बाई नाही जाऊ तू क्या
अरे वा तू क्या नाही है भाऊजी आईला भाऊजी पण नाहीयेत यस अमित आईला मलाच काय हाक मारतोय यस म्हणजे घरामध्ये कुणीच नाहीये दॅट्स गुड माया इनकमिंग फ्री काय फ्रीली कमिंग ए तुझं फ्रीली वगैरे राहू दे आपल्याला पिक्चरला जायचं होतं ना त्याचं काय ए चल पिक्चरला काय रोज जातो आज आपण काहीतरी वेगळी मजा करायची ए नको आय डोंट लाईक इट प्लीज काय झालं माझ्या पप्पांना कळलं तर मग आईला पप्पांना कोण सांगायला जाणार आहे नाहीतरी थाप मारलीच आहेस ना मग भ्यायचं कशाला शाणाच आहेस शाणाच आहे मी ए अमित घरात खरंच कोणी नाहीये नाही ना किती छान अग घरामध्ये कुणी नाही म्हणून तर तुला मी इथे आणलंय ना काय काम मग तुझे ताई आणि भाऊजी कुठे गेलेत शपथ ताई आणि भाऊजी ताई गेले चॅटिंगला आणि भाऊजी गेले बॅटिंगला अय्यो बॅटिंगला किती छान ए पण बॅटिंगला म्हणजे बॅटिंगला म्हणजे आपल्यासारखे काय क्रिकेट खेळायला अरे तू काय दोन तास फालतू प्रश्न विचारून वाया घालवणार आहेस का मग आपण काय करायचं काय करायचं काय करायचं आज आपण दोन तास मस्त पैकी एन्जॉय करायचे एन्जॉय करायचे अय्या एन्जॉय किती छान चला आपण एन्जॉय करूया काय इथेच एन्जॉय करूया इथेच करूया चला 200 रुपये वाचले काय एन्जॉय करूया पण आपण नेमकं काय करायचं नेमकं म्हणजे सोपं आहे तू धावायचं आणि मी तुला पकडायचं ए नको नको आपण असं करूया का कसं 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 तू धावायचं आणि मी तुला पकडायचं विचारायचं घो काय अरे मी काय कानडीत बोललो का मला काय तू पकडलं तरी एन्जॉय आणि मी पकडलं तरी एन्जॉय काय कोका कोला एन्जॉय तुझा चावटपणा बंद कर तुला काय मला काय कळत नाही म्हणून तू मला अनपडगावर लढकी समजलास सगळं कळतं मला आय एम एज्युकेटेड दहावीला 3 वेळा बसले आय एम हायली एज्युकेटेड बीएला 4 वेळा बसलोय असू दे असू दे पण तुझा चावटपणा आपल्या लग्नानंतर समजलं समजलं काय आधी चावटपणा आणि मग लग्न पोटात दुखतंय का काय अमित आय डोंट लाईक इट प्लीज अजिबात नाही 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 अरे साल्या माझ्या घरात चुम्मा चाटी हो भाऊजी शिवी कुणाला देताय अरे तुला देतो सॅम तू ध्यान गा ही द्यायची शिवी आहे तू नाही सॅम हे दोघं कोण आहेत आणि ते इथे काय करतायत हे असं आहे काय आता सांगतो जे तुम्ही करताय तेच आम्ही करतोय अमित हेच तुझे भाऊजी तू यांना ओळखतेस ना हो चांगलाच ओळखते अय्या बोलवत की तुला पण तुझ्या ताईला तर मी पहिल्यांदाच बघते नमस्कार करते वंश वंश व्हॉट इज दिस वंश अरे वंश माहिती नाही वंश म्हणजे एकदा नमस्कार केला ना म्हणून ती म्हणाली नमस्कार करते हा वंश ए माया तू इकडे ती माझी ताई नाही आहे ताई नाही मग ते हा भाऊजींची सेक्रेटरी आहे तू थांब घे ओव्हरटाइम करते ना ती हा डिक्टेशन घ्यायला आली आहे ती ते हो इकडे इकडे काय मी तुला 200 रुपये दिले होते ना पिक्चर बघायला इथे कसं पण मारायला आला 200 रुपये काय पिक्चर येतो काय महागाई किती वाढले माहितीये काय मग फक्त ट्रेलर बघायचं नाही यायचं जा बघा याच्या बरोबर ट्रेलर आणखी 200 द्या देत नाही जा आणखी 200 द्या अरे देत नाही जा मला आणखी देत नाही जा नको मला 200 रुपये नको काय अरे काय अगं बाजूला तुझं नाव काय ओ सॉरी एक्सक्यूज मी What is your name? Shivi. Shivi? Who is Shivi? Shut up! Shut up!
भाऊजी झडाप झडा तुझं नाव काय ग माया तुझं नाव सांगतो माझ्या बायकोला तुम्ही ताईला नाव सांगणार तुम्ही ताईला नाव सांगणार हो भाऊजी सांगा मी तुम्हाला घाबरत नाही आमचं ऑफिशियल आहे तुमच्यासारखं लफडा नाही तू थांब ये चला 200 रुपये द्या देत नाही जा 200 रुपये द्या देत नाही जा काय देतो तू कसला मला ब्लॅकमेल करतो काय तू जन्माला आला ते का भीक मागत झाला करे That's like my sweet, sweet bhauji. Okay, ta-ta, enjoy. Chal, Maya, Maya. Atha mast peki picture baguya. Ki kunta picture re? Kunta baro. Excuse me. You! Boot! Ya, boot! Chal, lokare house pulel. Bye. Bhauji. Kaya? लग्न होईपर्यंत माझा शकुनी मामा होणार आहे सांगितलं कोणी धोंडा मारून गेला पायावर चला चला तू गेला आता आपण दोघच भाऊजी ते 20 रुपये द्या ना टॅक्सीला भाऊजी आणखी 20 द्या ना ते आणखी 20 इंटरवलला खायला इंटर नाही नको आज मायाचा उपवास आहे आज काय नाही ओके तिला आयुष्यभर उपवासच करायला सांग तुझ्यासारखा भिकमंगा मग तिचं आयुष्य उपवासच तिला सांग 12 महिने श्रावण पाळ जा श्रावण बाळ निघ ओके टाटा काय टाटा रिलायन्स हा करलं मुठ्ठी मे मला सांगतोय त्याला माहित नाही मी त्याचा बाप आहे करलो मुठ्ठी में नाही मेरे बाप का सपना सबका अपना सामे जाऊ दे मरू दे आता तू गेला ना आता आपण काहीतरी करूयात ना काय करूया आपण गप्पा नको गप्पा नको आपण सगळं आपण डान्स करूयात मला कुठे डान्स ते येतो आपण कॉलेज मध्ये होतो किती छान डान्स करायचास ते आपलं उगीच बीजा घर अशी मोकळी करायचो समीर प्लीज लेट्स डान्स ना यार ओके चल ना चल आपण टेप ऑन कर कसं आहे टेप ऑन केला टेप 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 कशाला बंद केला अरे टेप बंद केला नसता तर हा वॉकमन कायमचा बंद झाला असता अरे पण किती छान गाणं लागलं होतं वा काही इश्क लढाय काही इश्क लढाय काही इश्क लढाय काही वा समीर बाबू पुराना घर नई लड़की बढ़िया है बाकी पोरगी छान है अभी वह दिसते तरीच तुमच्या सोबत बढ़िया है काय नाव काय हिचं शिल्पा विसावने शिल्पा विसावने म्हणजे शिवी हे यांना कसं कळलं माझं निकनेम अच्छा तुझं अर्थिंग तिकडे आहे काय अरे अरे छान तू तू कशाला थांबलेस तू नाच ना नाच मी पण नाचतो
तालियो ना ताले गोरी गरबे घूमी चाय रे पूनम ने रात गोरी पूनम ने रात पूनम ने रात गरी पूनम ने रात नाही मयत नी खाट पकडावे लागेल. अरे म्हाताऱ्या अण्णा नको राचू दन्ना दन्ना मोडील कण्णा. समीर राव तुम्ही काढू नका तुमचा फण्णा. अण्णा व्हेरी वरीड ना. इकडे 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 तुला सांगतो मी ना एका तरुण सुंदर मुलीच्या शोधात आहे. तुझी 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 शपथ. तुम्ही गप्प बसा जरा मी बोलतोय ना याच्याशी. तर मी काय सांगत होतो की ती अजून अविवाहित आहे. तर मी तुला सांगत मी ना अजून अविवाहित आहे. तुम्ही वाटत नाही येणार नाही वाटत नाही वाटत ना. सांग बघू मी कसा वाटतो. आजोबा वाटतो. माझे केस सफेद झालेत ना म्हणून वाटत असेल. अरे केस काळे केले की या समीर रावापेक्षा मी तरुण दिसेन. अण्णा म्हणू नको ना. माझं नाव ना नरेंद्र आहे नरेंद्र. तू मला नावानं हाक मार. नाहीतर असं कर तू मला नरू मांजर नाही तांडी गेली तर हा शॉर्ट फॉर्म लाव नरू म्हण किंवा नारू म्हण. नारू नारू नारूचा रोगी कळव आणि 1000 रुपये मिळव. मी तुम्हाला तुमच्या ज्ञानाने हात मारली. तुमच्या ते ज्येष्ठ नागरिक शास्त्राचा अपमान. अरे नागरिक शास्त्र नाही नागरिकत्व. मी तुला खरंच सतावणार नाही पण तू एकदा मला नरू म्हणणार. अण्णाच म्हणेन. अण्णाच म्हणणार म्हण अण्णा म्हण. समीर संपलं सगळं संपलं. आज मला प्रथम जाणीव झाली की मी ज्येष्ठ नागरिक आहे म्हणून. चांगलंय ना सगळं फुकट. निघतो मी निघतो. अण्णा टेप रेकॉर्डर घेऊ. कशाला कशाला घरी जाऊन भजन गात बसता. तुम्ही चेष्टा करताय माझी चेष्टा नेहमी नेहमी. काय आणू काहीही आणणार नाही. अण्णांना काय झालं. त्यांची अण्ण अण्ण दशा झाली. अरे जाऊ दे मरू दे तुला काय करायची आहे. आपण दोघ आहोत ना. चल ना शिवी नाही आता कोणतरी येईल ग मध्ये. शिवी 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 आला. हा म्हातारा असणार हा म्हातारा असणार. हे ना ताजाना मी भेंडी ना भोसकूनच टाकतो बघ. अरे बाबा ती आली. कोणती इल्ली आली. इल्ली कोण तिली आली. लिली किती काय करतो सांग ना कोण आली. माझी बायको आली. बापरे दॅट डेंजरस वुमन. आता मग आत्महत्या वरून खाली उडी मारायची. वाचण्याचे चान्सेस कमी आहेत कारण आपण 7व्या मजल्यावर राहतो. माझी ते उडी मार. मी आधी तू मार. मम्मी अमेरिकेला कशी जाणार. या आईला मरते तरी अमेरिकेची आठवण काढते. समीर काहीतरी कर ना. या परिस्थितीत मी काही करू शकत नाही. ती डाय फोडून आत येईल. ती डाय फोडून आत ये. मग तू एक काम कर तुला नको नको तू इकडे 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 नको तिकडे 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 आजा आजा जा. मला बघून दार का लावलं. कुठे काय हा ते काय मला काय वाटलं तीही आली का. हा म्हटलं तू घरात नाहीस एकटा पुरुष. मी घरात ती येणार पर बाटलीवर गॅस मागणार. परत बाटली गॅस सिलेंडर उचला तो गॅस होता. मी घरात नव्हते ना. मग तुम्हाला शिवी काय दिसेल आणि पद्मा काय दिसेल. म्हणूनच म्हणूनच भारच्या फुटलं. म्हटलं एकटा माणूस घरात माझ्यावर कोणी काय केलं बिलं तर बायको पण माझ्या घरात नाही. मग चला बॅग घ्या 8 मिनिट ठेवा. मी तुकाराम नाही तुझा नवरा आहे. मी पण तुमची बायको आहे. तुमच्या घरातलं सगळं करते ना. बोलते का कसं आधी तुम्हाला. मी बोलून झक मारली बरं कळलं ना. चला आतमध्ये जा. काय बाकी घराची दशा. हो घराची दशा नवऱ्याची दुर्दशा. आहो आहो
या सँडल कोणाच्या? कुठल्या? माझ्या थोबाड्याकडे बघून तुम्हाला सँडल दिसणार आहेत का? मग तुझ्या सँडलकडे बघून तुझ्या थोबाड दिसणार आहे का? जळलं मेले लक्षण ते असं तुम्हाला बोल. ते मी नंतर म्हणे. आधी सांगा या सँडल कोणाच्या? कुठल्या? खाली बघा. अरे वा नवीन घेतलं वाटत. मैत्रिणीने दिलं. आई आई या सँडल माझ्याच. ज्या मी इथून जाताना खालून गेले होते. मी या सँडल बद्दल विचारते. या सँडल कोणाच्या? कुठल्या? या तुझ्याच आहेत. पद्माच्या वाटली ती कधी आली होती? काय झालं मगाशी ती अण्णांबरोबर आली. अण्णांबरोबर आली आणि जाताना अण्णांबरोबर पाय घेऊन गेली आणि सँडल ठेवून गेली. हो अण्णा कधी आले? मगाशी ती आली ना तिच्याबरोबर अण्णा आले. अण्णा मग ती आली आणि अन्न गेले ना तशी ती त्यांच्यावर पाय घेऊन गेली सँडल ठेवून गेली. खरं बोलता? खरं बोलते मी. खरं खरं बोलतोय. खोट नाही ना बोलत. खोट कशा झकमरायला बोलले मी? मी कशाला बोलेन? वहिनी तुम्ही कधी आला? आत्ताच आले. समीरराव मी आलो. तुम्ही आलो? हो मम्मी मेलो आपल्या आत गेलो. अरे वहिनी तुम्ही दोन दिवस राहणार होता ना मैत्रिणीकडे. मग हो यो पण मेली चिंता. अरे हो बरी आठवण झाली. काय 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 हो अण्णा? पद्मा आली होती का तुमच्या बरोबर इथे? पद्मा कशी येणार? ती बडोद्याला नाही का गेलेली मावशीकडे? बडोद्याला गेली? मग खरं सांगताय तुम्ही? हो हो इकडे या. काय काय इकडे या. या सँडल पद्माच्याच आहेत ना? या सँडल पद्माच्या. खाली उडी मारून जीव दे. उघड झाले ना मी ते कशा झक मारायली. मग अहो इकडे या. हे काय चाललंय तुमचं? हे तो तिसरा पाय ऍडजस्ट करतोय. हा कुठला प्रकार आहे? ह्याला लेग ऍरोबिक्स म्हणतात. तुम्ही इथे या. इथे या. सरळ या. या सँडल कुणाच्या आहेत म्हणाला? पद्माच्या. या सँडल्स तिच्या. हे तुझ्या. तुझ्या कशा असतील? मी सांगू का या सँडल्स कुणाच्या आहेत म्हणून? बघ बघ त्याला माहिती आहेत कोणाच्या त्या. बघितलंस? अरे चॅप्टर बघ त्याला माहिती. हे सगळं ह्याच कारस्थान आहे. ह्याच कारस्थान नाही. अरे हे पद्माला घेऊन आले. तिला सांगितलं एक काम कर इकडे सँडल ठेव आणि निघून जा म्हणजे तू माझ्यावर डाऊट घेशील. अरे आता सापडला श्रेय. एक शब्द बोलू नका. शाबाश जाशी किराणी निकाल तरी तरवार. या सँडल उचला आणि चाल तेव्हा. शाबाश. मी खरंच सांगतो मी एक शब्द बोलू नका. पद्मा चला. अहो पण मी नाही केलं. नाही घे सँडल घे. पद्माला सांग पायजामा कर. बघितलंस ना? बघितलंस आता माझ्या अंगाशी आलं असं सगळं प्रकरण. बघितलंस ना? करतोय कोण भोगतोय कोण? करतो कोण भोगतो कोण? बघितलं हे सगळं प्रकार माझ्या अंगाशी आलं असतं. आता त्याचं ऐकून तू माझा संशय घेतला असतं. मला कायमची सोडून गेली असतीस तर कधी जाणार? काय आपला कधी जाणार नाहीस ना तू? नाही पण अण्णा असे का वागले? मला पण कळलं नाही. बरं ते जाऊ दे. अमित कुठे आहे? अमित झोपलाय. झोपलाय? इतक्या लवकर? थकलाय ना. तुकाराम काय करतोय? तो पण झोपलाय का? मग तो ना झोपलाय. मग तो कुठे गेला? तू माहित नाही. जा तू थकून आलेस ना. जा मस्त पैकी वॉश घेऊन जा. मस्त दोन तीन तास शोवर खाली बस. दोन तीन तास मस्तच बस. नो प्रॉब्लेम. तोपर्यंत मी इकडचं तिकडे सरकवतो सगळं. काय सरकवतो म्हणजे इकडचं तिकडे तिकडचं इकडे. अहो पण तुम्ही इथे बसून काय करणार आहात? चल 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 चल. मी पण येऊ की काय शॉवर खाली? लग्नाआधी नंतर आठवण आली वाटत तुला. अहो मी त्या अर्थाने नाही बोलत आहे. तुम्ही इथे बसून काय करणार आहात? भजन भजन करतो. मला काय
आता नाही येणे जाणे रे आता नाही येणे रे अहो हे मैताला म्हणतात हो काय मग दुसरं म्हणू थंड थंड पाणी से नाना चाहिए रे हे नाताना म्हणतात तुम्ही ना हाय सिस्टर अमित इतक्या रात्री कुठून येतोयस माझा मित्र मित्राच्या वडी वारले काय त्याच्या मित्राच्या वडील वारले फोन कोणी केला त्यांनीच काय त्याने म्हणजे वडिलांनी नाही ग मित्राने फोन केला काय झालं त्याच्या मित्राचा फोन आला की त्याच्या वडील वारले म्हणून तर मी ह्याला काय बोललो बघ मित्राचा फोन आला की त्याचे वडील वारले म्हणून तर ज्याचे वडील वारलेत ना हा त्यांच्या मुलाच्या वडिलांना जाऊन शेवटचं बघून ये अहो पण आताच तुम्ही म्हणालात ना हा झोपलाय म्हणून बरोबर आहे काय झालं जेव्हा मित्राचा फोन आला की त्याचे वडील वारले म्हणून तेव्हा मी हे काय बोललो बाबा रे जे वारलेत ना त्याच्या मुलाच्या वडिलांच्या मैत्र जाऊन ये हा तेव्हा काय झालं माहिती तुला तेव्हा मी सांगितलं जेव्हा फोन आला तेव्हा झोपला होता पण जेव्हा फोन आला तेव्हा मी त्याला सांगितलं की नाही की मी त्याचे वडील वारले तर त्या वारलेल्या वडिलांच्या मुलाच्या वडिलांना भेटून ये तेव्हा तिकडे गेला हो हे पहिले शिकायचं नंतर हे करायचं कळलं हा काय झालं चल बाबा आंघोळीला चल हा जा मी आंघोळ केली कुठे आंघोळ केली हो असं काय म्हणतो हा तिथेच कुठे तिथे म्हणजे कुठे तिथे तुला कळत नाही बस काय करते तू आता कसं तुला कळत नाही तुला पेपर बिपर वाचत नाही काय आता पेपरचा काय संबंध हेच तर असताना पेपर वाचायचे पेपर मध्ये तू वाचलं नाहीस का कॉर्पोरेशनचे नवीन स्कीम आले एका महिन्यावरती 10 आंघोळ्या फ्री हो की नाही हो हा मग हो चला जा ये तिकडे नको तिकडे नको तिकडे नाही भांड फुटेल हो किचन इकडे भांड तिकडे कसं फुटेल तिथे गिझर नावाचं भांड आहे की नाही त्याचं काय झालं मगाशी मी ते ऑन केलं पण नळ सोडायला विसरलो ते ठपकन फुटलो काय गिझर नावाचं भांड असतं ना ते मी ऑन केलं हा आणि नळ सोडायला विसरलो ते ठपकन फुटलो तू एक काम कर जा माझ्या माझ्या बाथरूम कडे दे आंघोळ करायचं जा माझ्या बाथरूम मध्ये जा आपल्या का असू दे आपल्या बाथरूम मध्ये मला त्याशी सांगता भाऊजी लहान असताना मी आंघोळ केली होती तुमच्या बाथरूम मध्ये आता टाईल बिल सगळ्या बदलल्यात का काय का असं जा बाबा जा तुझ्या आईचं चल रे आंघोळीला पाणी काढते भाऊजी ताई परत का आली अरे चिंता कोण ती सटवे ना माझ्या मागे हा ती ती मग आलो 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 येतो येतो जा जा गेली ती गेली ती नाही कायमची आली ती मी गेली काय साला एंट्री आहे खरोखर पूर्वी कलई वाला यायचा आता सॅन्डल वाला आला माझा टायमिंग सेन्स जरासा चुकला हो ना जरा आधी एंट्री घ्यायला पाहिजे होती आता एक्झिट घ्या वहिनीना भेटल्याशिवाय मी जाणार नाही अरे सारखं सारखं माझ्या बायकोकडे तुझं काय काम असतं रे तुला उठून खाली फेकून दे ना चालेल चालेल म्हणतो वहिनी आताचा जाग्याय काय म्हणाला ती सटवी आलेली थांबा आता आहे ना बघतेच काय खरं नाही आता काय हो कोण आली होती वहिनी वहिनी इकडे या तुम्ही कोण आलो होत आली म्हणाली मरण गट्टी मना सज्जना भक्ती पंते सी जाओ शुक शुक श्री हरी पावी हॅलो ए तू इथे काय करतेस मी सांगते ना काल रात्री मी इथून गेले बरोबर कोणा बरोबर बरोबर म्हणजे मावशीकडे गेले ना मावशीच्या घराला मोठी टाळ मावशीच्या घराला टाळ का तिच्याकडे सत्तरणाची पूजा होती काय सांगितलं की मावशी गेली नॉझिक टिंबुक
नाशिक त्र्यंबकेश्वरला का? माझे सगळे कपडे त्या खोली मध्ये अडकलेत. मम्मी एकटी सुंदर तरुण मुलगी रात्री कुठे जाणार? बरोबर आहे. म्हणून मम्मी इकडे आले, चुपचाप लॅच उघडलं आणि किचन मध्ये जाऊन झोपून गेले. लॅच कसं काय उघडलं तू? डोक्या लावला होता ना मी यू यू. डोक्याला यू लागला होता? हा आकडा. तू आकडा लॅच उघडला आणि आत आलीस? येस. तू अमेरिकेत काय घरफोडे करायची काय? समीर तू लॅच बदलून घे प्लीज. आता मी बदलतो. तू देख, तू देख. नाही मी कशी जाऊ, माझ्याकडे कपडे सुद्धा नाही. हे कपडे काय वाईट आहेत? समीर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मला काय गोष्ट? नको नको. समीर आय हॅव डिसाइडेड. काय? म्हणजे मावशी येईल पर्यंत मी इथेच राहणार आहे. हो माया बोलतो डिसाइडेड. तू जोपर्यंत इथे आहेस तोपर्यंत मी घर सोडून बाहेर. का? अरे का काय का? माझी बायको तुला माहित नाही काय चीज आहे. एका लात्यासारखी दोघांना भ्रांड करून उडवेल. ती किती वाईट असेल ना, आणि तुझी इच्छा असेल किंवा नसेल, मावशी येईल पर्यंत मी इथेच राहणार आहे. मग तू आणि तुझं नशीब, मी तुला मदत करणार नाही. मी आशाश आहे. मना सज्जना भक्ती पंते एसी जाओ. मना कोण आले होत? रामदास स्वामी. हे काय? मना सज्जना भक्ती पंते एसी जाओ. तुम्ही कोणाशी बोलत होता? त्यांच्याशीच. मनाशी बोलवतो मनाचे श्लोक. मनाशी बोलवतो मनाचे श्लोक. मनाली सज्जना भक्ती मनाली कुठे? काय वाचता? हा तेच म्हणतो. अरे बापरे, माझी भाजी. तिचा बाप भाजी बोलवतो काय? काय मी कुठे जाऊ? तो एक काम कर, तू विभास कडे जा. विभास कडे? विभास घर कुठे? मशनात. मसण कुठे? मसण म्हणजे इकडे जा, इकडे जा. जा बिंदा. विभासला फोन करूया. चायचा नंबर लागत का नाही? अरे ओ MTNL. पहिले दो दबाव बाद में लगाओ. चलो दो दबाव बाद में लगाओ. ये दिल. हॅलो विभास. दिवाणी नाही, ताबडतोब ये. कसा असशील तसा ये. काय आंघोळ करतोयस? कपडे घालून ये रे बाबा. आल्यानंतर सांगतो. ताबडतोब ये, ये तू ये. सकाळी सकाळी कुठे जाऊन आला? देवळा मंदिरामध्ये गेलो होतो. देवळात की मंदिरात? देव कुठे असतो? दोन्ही ठिकाणी. यात माझं काय चुकलं? माझं चुकलं? तुझ्यावरती दगड मारून उडवून घेतलं ते. चला जात मध्ये. हा हे नाही गावी गेलो होतस ना? तुझी आई वाढली ना? कवा? मी तुला 500 रुपये दिले तवा. नाही बाका, आठवत नाही. आठवत नाही? काय झालं? काही नाही, बाळ रडलं. कशा आहे तू? बरा आहेस ना? नाही नाही साहेबांनी माझं कान पिरगळला. काय? नाही कान नाही पिरगळला. काय झालं? तू सकाळपासून त्याला कुठे दिसली नाहीस ना? तो कावरा बावरा झाला आणि बाईजो बावरा सगळा कळायला लागला. म्हणजे आय वैदिल दिवाना. तू जा रे बाबा भाजी बघ. काय काय? तुम्हाला ऑफिस मध्ये जायचं आहे की नाही? आम्ही जाऊ काय? कळलं मला. चला. आयडियास कळली काय? हे माझं शर्ट वाढून दे आतमध्ये. हो या. हा तू का ना साहेबांना कपाटातले कपडे काढून दे बघू. तू ये दी दिवाना दिवाना. राम राम. जरा शरण देते. आयुष्यात बघितलं नाही पण होत्या. आयच्यान होती, इथंच होत्या. आयच्या काय करते? सकाळी सकाळी ढोसून देणार आला हो. तुम्हाच नाही का मी एवढा वाटलो?
आपण वारकरी आहे बारकरी नाही. चला कळले आपल्या भावांना पोहोचल्या. चला स्वयंपाकघराचं बघा कपडे द्यायला जातू फेकायला सांगितलं होते. अग बाई आला का माझा झेपरा झेप झेपरा काय आहे काय तुम्हाला कपडे सुद्धा नीट घालतायत नाही का हो साहेब आता मीठ घालू का म्हणून विचारायला आलास का नाही साहेब पैसे त्यांच्याकडनं घे ना साहेब पैसे. हा माझ्या बापाची पेंड आहे ना. अहो पैसे द्या भाजी आणायची आहे. तुला मी काल 500 रुपये दिले होते. कवा कवा ए म्हणाले याला काय दिले काय नाही दिले काय ते बटन बघत किती बटन बघत चले होते. आता घेत नाही काय आता घेत नाही काय घेत नाही घ्या ना आता घ्या घ्या ना आता घ्या 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 मायला आता घेत नाही का आता घेत नाही काय हे आता घेत नाही काय गेला तो आता घेत नाही काय गेला तो घे ना घे ना. हा साला हा तुझा माहेरचा माणूस आहे ना हा मला लुबाडणार आहे. काय हा तुझा माहेरचा माणूस आहे ना मला लुबाडणार आहे. कधी गोड बोलेल कधी भुंकेल काय सांगते बाबा. आता तू चावर आलीस की भुंकायला आलीस आपला काय तिकडं दिस लपलं होतं कोणतरी आलं मला बघितलं घाबरलं आणि पळून गेला. तू तुका हा चुका 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 तुका 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 म्हणजे तुका तुकाराम. हा तुकाराम. हा मग मी तुझ्या खोलीत गेले. माझ्या खोलीत तू काय करतीस. तुला कपडे घालताना बघत होते. काय सब कुछ देखा सब कुछ देखा सब कुछ देखा क्या क्या देखा. वो अंदर की बात. अंदर की बात म्हणजे बेडरूम बदली रे लगे आगे की बॅग नाही मग मी काय म्हणतो ही इथे म्हणजे तुझी मजा आहे. काय मजा ही इथे म्हणजे सगळ्या सगळी सजा सजा का 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 माझी बायको घरात आहे. वहिनी घरात आहे. अरे मग वहिनी परवानगी दिली तुझ्या आईचा खोर आहे. माझ्या बायको परवानगी तिने मला बघितलं माझी डायरेक्ट रवानगी करेल. पण मग इथे काय करते हाइड अँड सीक खेळते लपन डाव. तुला खेळायचं चल चल जा जा कुठे लपू. हा कुठे लपू कुठे लपू इकडनं बाहेर जा तुझ्या घरी जा आणि तिथे खाटे खाली लप जा. हे नाही हे बघ एक वेळ वहिनी परवडल्या पण माझी बायको नको की आम्हाला दोघांना कच्चं खायला आणि वरनं ढेकर पण देणार नाही. नाही 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 माझ्या घरी नाही. मला एक सांग तू मला एवढा तातडीने फोन करून का बोलवलंस. काय प्रॉब्लेम आहे तुझा. काय प्रॉब्लेम आहे हाच माझा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अरे म्हणजे काय म्हणजे ही गेली होती हिच्या मावशीकडे. हिची मावशी गेले मग नाझिक टिंबकटूला त्याच्या आईचं नाशिक त्र्यंबकेश्वरला तीर्थयात्रेला म्हणून ही इथे आली. केसाच्या आकड्याने लॅशी उघडली आणि आता घरात येऊन केसाने माझा गळा कापणार आहे. आता मी तुझ्या घरी येणार आहे. हा सारखा मला खाली फेकून फेकून बोलतो. खाली फेकून. अरे खाली फेकून फेकून नाही खाली फेकीन बोलतो. बोलतो ना हे बघ असं तुला माझ्या घरी येताना नाही. माझी बायको म्हणजे काय कजा काय तुला माहित नाही. सगळे पुरुष एकाच म्हणायची माय. एका माळेचे मणी म्हणायचे का तुला. हा मग तू काम कर माझं ऐकतो. काय ऐकलं नाही तुझं. तू मला काय सांगणार. माझं माझं अहो अय्या भाऊजी तुम्ही कधी आला. नाश्त्याचा वासाला नाही आला. तुम्ही भाऊजी आहात. मी झक मारली काय नाही. आम्ही ना गातोय नाचतोय. नाश्ता नाही एक होतो अंगणा टेढा. नाश्ता नाही एक होतो अंगणा टेढा. तुम्ही म्हणणं ए नाश्ता नाही एक होतो अंगणा टेढा. तुला कुठलं तुम्ही चांगलं हॉटेल वर ठेवतो. बस कपड्याचं काय. कपडे मी काढतो. तुझ्या मार मी ऍडजस्ट करतो. तू चल लवकर चल. थांबा. ही सटवी कोण आणि ही इथे काय करते. समीर विभास. समीर विभास तुला विचारलं रे. कळते मला विभास. भास भास तुला इथे कोण दिसते. कमाल करते तू. तुला आले घरातल्या घरात भास होतात. इथे कोण आहे का. कोण आहे ते कोण नाही. कोण आहे कोण आहे
भास होते भास कोण आहे 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 अरे इतकं मारतोय एखादी केकटलेच आहे ए तुला इथे कोण दिसतंय नाही ना महात्वरे करणं कन्फर्म होईल नाही अहो असं काय करताय ही इथे उभी आहे तुम्हाला दिसत नाही आहे वहिनी हे बघा इथे आपल्या तिघांशिवाय कोणी नाही म्हणजे तुकाराम म्हणाला होता ते भूत इथे तुकाराम काय बोलला आहो तो म्हणाला होता भूत आहो ती गायब झाली अरे गायब झाली काय ती नाहीच आहे तर काय तुझं आहे ना तुला सांगतो मानसिक संतुलन ना सरकले तुला कुठे तरी सायकियाट्रिस्टला दाखवलं पाहिजे तू ठणठणीत आहेस फक्त इथपर्यंत ठणठणीत आहेस वर सगळा ठणठण घोपाळ आहे गप्पा बसा तुम्ही तुमच्या ना मुळीच विश्वास नाही आहे माझा भाऊजी तुमच्यावर माझा विश्वास आहे तुम्ही तरी सांगा इथे ती उभी आहे ना नाही हो वहिनी असं काय करते इथे खरंच कोण नाही इथे मी एकटा उभा आहे तुम्हाला काय वाटतं असं काय करता अहो खरंच इथे वहिनी कोण हात वर कर मी काय म्हणतो वहिनी ऐका हात वर्कर नावाचे सायकियाट्रिस्ट आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा आणि तुमचं डोकं तपासून घ्या तुम्हाला काय वाटतं माझ्या मागे कोणी मुलगी उभी आहे का कसं चेक करते माझ्या मागे कोणी मुलगी आता तू हात लावू नको पळ चल पाणी आण पाणी आण पाणी आण ये माया ये ताईशी ओळख करून देत लग्न नाही आपलं मी काय करू नाही तुमचं तर कसं होणार मला दुसरं आहे अरे ती जिवंत आहे रे माझ्या नशीब इतकं कुठे चांगलं आहे ती जायला असं ती जिवंत अरे भोली सुरत तिला चक्कर आले हा चक्कर कॉंग्रॅट्स मी मामा होणार ए मी तुझा मामा दे मला मुका मी तुझा मामा दे मला मामा ऑलरेडी आहेस रे तू रॉंग नंबर लागलाय रे चक्कर आहे मी आतमध्ये तिला चक्कर आणू नको हा आतमध्ये दोघच आत पाणी घे पाणी घे अरे पितो काय तोंडावर मार माझ्या नाही रे आहे की नाही वाटतो की नाही लक्ष्मी नारायणाचा जोडा ब लक्ष्मी कशी नारायणाच्या पायाजवळ आहे नाग इकडे असतो आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव कुठेही फणा काढायचा नसतो कळलं ना हा का बरे ना तू बरे ना तू भाऊजी ती बाई ते भूत हे घ्या परत ते ती बाई ते भूत आता सला भूत आहे म्हटलं तर मी अजून बघितलं नाही आणि भूत नाही म्हटलं तर माझी बायको खोटं बोलते असं होईल आणि लक्षात ठेव बायको कधीही खोटं बोलत नाही मी जरा गप्पा बसाव डोकं दुखतंय अरे डोकं बी आहे ना झपून जातो ना तू आमच्या रूम मध्ये काय करते काय करते तुझ्या रूम मध्ये तेच विचारतो ना हो भाऊजी हे तुमचं लफड माझ्या रूम मध्ये अमित ही 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 तुला दिसते दिसते म्हणजे काय अक्की दिसते अरे नाही पण म्हणजे हे भूत आहे ना काहीतरी काय भूत भूतबाई कपडा मधली हीच ती भूतबाई अरे काय चाललंय भूत अगं भूत भीत कोण ना ही शिवी आहे काय अगं ही शिवी आहे शिवी हे बघ हे बघ शिवी 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 आहे शिवी आहे अगं हो काय हो आलो आलो भाऊजी इथे या आलो ना हे भूत तुम्हाला दिसत नसेलच ना
नाही म्हणजे हो काय सांगू रे त्याचं काय बहिणी तुम्हाला सगळं खरं सांगितलं हे बात हे सगळं ना समीर मुळे झालेलं समीर तू कशाला शिविर इथे फोन करून बोलून तू कसं आले तिला भेटायला And now let's be friends. Thank you. I better go now. All the best. Bye. Hey, Vibhas. Tujhya baikula bhetala tujhya ghari kadhi aau? Tu ka? Mi ka mhanto? Bye. Hi, Nehru. Nehru. आता मी काय करू शिवी 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 समीर 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 मला ऐकू येते मी भैरव नाही तुला काय वाटतंय वहिनी काय करतील मला सोडून जाईल अरे समीर असं कसं काय बोलतोस तू अरे एवढं सगळं केलं ऐकल्यावर एवढं सगळं बघितल्यावर कुठली बायको थांबेल आणि मला वाटत नाही तिथं परत येईल म्हणजे म्हणजे काय ती कायमची निघून जाणार अरे पण कुठे जाणार वहिनी आता नवऱ्याला सोडून बायको आणखीन कुठे जाणार माहेरी हाय समीर डार्लिंग हा I'm sorry. मी तुम्हाला माफ करेन असं तुम्हाला वाटलंच कसं मी तुम्हाला माफ करेन बिलकुल नाही मी तुम्हाला माफ करणार नाही उलट तुम्हीच मला माफ करा आय एम सॉरी समीर मी चुकलोय का असतं ना समीर आम्ही बायका लग्न झाल्यानंतर आपल्या या संसार गाड्यात इतक्या अडकून जातो ना की आम्हाला तुमच्याकडे बघायला वेळच नसतो पण त्याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही तुमच्यावर प्रेम नाही करत किंवा आम्ही तुमची काळजी नाही करत आम्ही तुमच्यावर तेवढंच प्रेम करतो म्हणून तर मी आज स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला जसा तुम्ही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला आणलेला हा ड्रेस कशी वाटते मी टकाटक काय भाऊजी ड्रेस कसा वाटतोय अरे वादच नाही फर्स्ट क्लास मी काय म्हणतो समीर हा ड्रेस तो आता कशाला पर एन्जॉय युअर लाईफ बाय चल सो ब्रदर आज पिक्चरला नाही जायचं का जायचं ना हे ताई ओळख ओळख करून देतो हा हा ही माझी ताई मनाली आणि ही कोण तू हा माया माया ही माया काय काय अरे काय वंस 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 पाय सांभाळ पाय सांभाळ असू दे असू दे असू दे सो ब्रदर आज पिक्चरला जाणारस ना जाणार जाणार मग भाऊजींकडनं पैसे नको नाही नको का त्यांच्याकडे पैसे मागितला की लगेच ते ते असं नको काय नाही काय नको आज तुझ्याकडून माझ्याकडून असं नाही काय माझ्याकडून का नाही आज तुझ्याकडून असं नाही ओके चेंज पाहिजे ना आहो काय पैसे द्या ना द्या ना आईला टोटल एकूण एकच लागले ठीक आहे आणखीन द्या असं हो काय करता थँक्यू चला एन्जॉय करा एवढे पैसे चल माया आज दोन तीन पिक्चर एकदमच बघू थँक्यू ताई ओके चल बाय भाऊजी आणखी 500 रुपये असले तर द्या ना कशाला आता कुबड्याच घेतो तू आता व्हील चेअरच घे ठीक आहे मग 1000 द्या नाही ठीक आहे ओके 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 टाटा एन्जॉय
काय चला ना जाऊया ना चला ना चला ना चिडली तुम्हाला वाटलं मी चिडले मी चिडले ना तुम्हाला वाटलं मी चिडले मी चिडले की नाही डिफेक्ट ये डिफेक्ट नाही ये मेरा साइड इफेक्ट है आहो चला ना आज आपण कुठल्या तरी फाइव स्टार हॉटेल मध्ये लंच घेऊ फाइव स्टार थ्री स्टार थ्री स्टार उडपी उडपी ठीक आहे चायनीज ची गाडी अच्छा आणि मग कुठला तरी हिंदी पिक्चर बघू ज्यातलं कुठलं गाणं हा दोनों किसी को नजर नहीं आए चल दरिया में डूब जाए होता है का नसे ना का तुम्ही आहात ना मला वाचवायला आता मी तुला सोडून कुठे जाणार आता तुझी ती माझी नाही आता फक्त माझी तीच माझी ह्यापुढे मी कुठल्या मुलीकडे बघणार सुद्धा नाही तुझ्याकडे पण नाही काय आपल्या तुझ्याकडे बघणार नाही असं होणारच नाही मग चलता ना सुन चला ना सुन चला ना सुन बघतात ना आता टीव्ही बंद कर आणि झोपायला जा ना